सॉरी ओके हरे कृष्णा. सो अत अमी कल्चे रीकैप सेशन अच रीकैप कुर्चक अत गणेश पै प्रभु स्वल्प क्वेश्चंस तुमका निम्गीता सो दैट अमी स्वल्प रीकैप कोरिया कल्चे सेशन अन कसजल्ले मुंगेन गणेश पै प्रभु तुम निम्गीता वा वे थैंक यू प्रभु जी अनिक तुम सर्वांकची आज दिवसाचे हे क्लासाक भगवत गीता क्लासाक पुरा जनांक स्वागत आनीक मस्त खुशी जाता तुम्ही दोन तीन दिवस दोन कंटिन्युअसली ह्या टायमार करेक्ट जावन येता असाची थँक्स तुमकां. आनी आयची एक घटना जाल्ली म्हळ्यार तुमकां पुरा जाणांक आतां गोत्त उरतले ऑलरेडी आमगेले गोकर्ण पर्तगाळी मठाधीश श्री श्रीमद विद्याधिराज तीर्थ स्वामीजी हांणी ह्यात हे लोक सोण वैकुंठाक गेल्ले असाची. सो त्या बद्दल आमी एक पंत दोळ धांपून एक तीन पंत हरे कृष्ण महामंत्र सांगून तांकां एक रिस्पेक्ट दिव्या म्हणून म्हगेले एक विनंती आसा. सो पुरा लोकांना एक पंत दोळ धांपून हरे कृष्ण महामंत्र तुमकां कळ्ळ्यारी तुम्ही त्या म्हणच्या अडणाना तुमकां खंयचे मंत्र कळटा देवाल मंत्र कळटा ते दोन तीन पंत म्हणा ताजेन एक रिस्पेक्ट दिव्या. आनीक आमी मनान सांगूंक येवचे कशें म्हणल्यार आमी गुरू खंयचे आमी चूक गुरू केल्ले वय गुरू बद्दल केल्ले वय आसतरी आमी ताजे बद्दल क्षम मागूया. हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. धन्यवाद धन्यवाद. आता तुम्ही अनम्यूट करेत आणि तुम्हाला रिस्पॉन्स सांगितलं कालच्या एक क्लासा बद्दल एक बिगिन्स आम्ही रिकॅप करूया प्रभूजीं सांगितल्या म्हणजे कनेक्टिविटी पळय कशी कनेक्ट जाता टॉपिक आयच टॉपिक बी इंटरेस्टिंग असा तुमकां कालचे क्वेश्चनाचेर कर्माचेर आयज एक्च्युली आयच टॉपिक आणि दोन सेशना पर्यंत कर्माचेर कंटिन्यू जाता. सो काल आम्ही डिस्कस केले प्रकार प्रभुजीन सुमार वेळ आमकां एक्सप्लेन केले तीन मॅनिफेस्टेशन देवाले खंयचे खंयचे तीन रूप देवाले तीन वेन देव मॅनिफेस्ट जाता हे जगांत तू म्हण सांगले हे जगांत मात न्ही तो तीन रूपांत डिफरंट रूपांत उरता म्हण सांगले ते खंयचे रूप म्हणून तुमकां याद आसवे सुमार वेळ सांगले त्या विशयान तुझी तुम्ही अनम्यूट करून सांगित नाजाल्यार तुम्ही चॅट बॉक्सान ते टायप करत कशी कन्विनियन्स आसा तशी तीन मॅनिफेस्टेशन याद आसवे. हांव हिंट दिव कवे तांत एक भगवान म्हण सांगिले संकर्षण एक्सपान्शन ते मॅनिफेस्टेशन ते एक्सपान्शन करेक्ट लोकेशन करेक्ट आसा जाल्यार ते मॅनिफेस्टेशन मॅनिफेस्टेशन तीन रूप सांगिले तीन वेस सांगिले देवान देवाले हे तीन मॅनिफेस्टेशन सांगिले प्रभुजीन खाली ब्रह्मन परमात्मा करेक्ट आणि एक गायत्री माताजीन करेक्ट सांगल्या भगवान ब्रह्मन आणि परमात्मा करेक्ट करेक्ट व्हेरी नाईस व्हेरी नाईस. आणि देवाले हे जगत जगांत अवतार घेऊचे तीन कारण हे डिस्कस केले एक श्लोका भीतर असायची तीन कारण कसले हे देवान हे आमगेले आमगेले भूमींत मात्र न्ही ब्रह्मांडात खंयचे ब्रह्मांडात तुची अवतार घेऊचे तीन कारण सांगिले खंयचे ते तीन कारण म्हणून टाईप कर का म्हणून तुम्ही अनम्यूट करून सांगितले एक कारण सांगले रे जाता परित्राणाय साधुनाम यस म्हणजे कसले साधू जन कोण देवता भक्त उरताची तांकां रक्षण करचे खातरी करेक्ट अनेक अनेक कारण अनम्यूट करायची तुम कळील तशी सांगायची इंटरॅक्टिव्ह उरली तितले बरे विनाशायचे दुष्कृताम करेक्ट कोण मिसक्रियंट्स कोण अधर्मा मार्गार चलता असायचे अधर्म म्हणजे कसं नाही देवान डिफाईन केले बाउंड्री तुल्यान भायर वचून चलता असायची ताका अधर्म म्हणताची विनाशायचे दुष्कृताम सो तसल अधर्मी लोकाल नाश करच खातरी करेक्ट अनेक थर्ड रिझन धर्म संस्थापना करेक्ट कोण अधर्मी लोकान पुरा राज्य कोरून केन्ना धर्माचे नाश केल्लो उरता ते धर्म संस्थापन करच खातरी पदे 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 येतके देव आनीक कमेंट आस दे आर नॉट एबल टू अनम्यूट म्हणून सांगता ओ सॉरी सॉरी एक मिनिट
ओके आता जातवे आता ट्राय करा. ओके सो आता ट्राय करा. आता जातो प्रभुजी. सॉरी म्हणजे हा त्यांना इनिशियल सेटिंग आम्ही हे मंगल आचरण जाताना आम्ही नॉर्मली म्यूट केलं होतं. आज सांगा माताजी. सो विनाशायच दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय म्हणजे एक म्हणजे अधर्मी लोकांक पुरा नाश कोरनु धर्म संस्थापन करच खातरी. आता आमक गोत असेल दशावतार मात्र तशे म्हण बरे दहा पंत मात्र देव आयला म्हण न्ही ताजे पहिले डिफरंट डिफरंट अवतार तांतू ग्रेड्स असे अवतारांतू डिफरंट डिफरंट अवतार डिफरंट डिफरंट ग्रेड्स अवतारांतू देव येता ते आमक कळता केलो पंत कळना थोडे जणांक कळता थोडे जणांक कळना जाल्यार मेजर अवतार फुल पोटेन्सी म्हणता नवे हायेस्ट नंबर ऑफ गुण घेऊन येणं देव अवतार घेतील ते दहा अवतार गोत असे बाकी पूर असायची मस्त अवतार उरताची आमगेले आजूबाजून अरे मस्त विदिन लास्ट 10 इयर्स वरी केन्ना तरी खरी अवतार घेतील उरता देवान डिफरंट डिफरंट वेचे ते आमक गोत उरना वॉल्यूम ऐकता नावे प्रभू ऐकता कोणाक ऑडिबल नावे इंटरनेट कनेक्टिविटी करेक्ट क्लोज रूम स्वल्प हॉल जस्ट ट्राय करायची नेटवर्क निमित्त केलं पण तसं सो आय थिंक आमकां म्हणल्यार बेसीक मेन पॉइंटर्स आतां क्लियर जाले प्रभू आतां आमी सेशन स्टार्ट करूं म्हणून दिसता. वय अनेक अनेक क्वेश्चन निमगो येत प्रभू म्हणल्यार विच आर द सिक्स ऑपुलेन्सेस भगवान नंतु सिक्स ऑपुलेन्सेस ऑफ लॉर्ड आमी काली डिस्कस केलेले याद आसा वे तुमकां. हरे कृष्णा. हा हरे कृष्णा प्रभू. ऐश्वर्य रूप करेक्ट पवर हाज प्रभू ती रोड गसना आणि कोणी ट्राय करतावे नॉलेज नॉलेज करेक्ट वाय करेक्ट वेल्थ नॉलेज स्ट्रेंथ करेक्ट आणि का ब्युटी ब्युटी करेक्ट हा ब्युटी सांगले मामा प्रभूजीन सांगले ऑलरेडी ब्युटी सौंदर्य करेक्ट आणि दोन असेच रिनन्सिएशन आणि फेम फेम यस नव्हे व्हेरी नाईस पुरा याद असत तुमका खरेची इट्स इट्स वी आर सो ग्रेटफुल व्हेरी नाईस प्रभू प्रभूजी आम्ही स्टार्ट करू सेशन. ओके प्रभू सो यू वॉन्ट टू आस्क दॅट आईस ब्रेकर क्वेश्चन निमगीतावे प्रभू एक मिनिट प्रेझेंटेशन शेअर करतो आणि आय जस्ट ओके ओके प्रभू I think we have already broken the ice, I suppose. Okay. If not necessary, I mean, proceed ahead. Kore to tumi kashi decide. But just for the, let's discuss that also. Ek icebreaker question asa. Tum pura janaka dista asna vaya ta. Screen dista asna vaya, visible asna vaya. Why, bro? Okay. So, normally tumi birthday kashi celebrate karta chi. Tumi unmute kon sangit. Kashi celebrate karta chi. Go to a temple. Very yes, very. A like way of celebrating birthday. Why? True. Any other ways? No, whatever is truth. I mean, Ashil Vishya Sanka, I mean, cake hartta, cheek hartta, cheek hartta, there is nothing wrong. Why? Then I mean, Sangit, Ashil Vishya Sanka, I mean, ham on karchi Sangit. Kashi karta chi Sangit? How, Miguel? Charadal, first year birthday, Basura Kashi Mata, and to... एक फीस्ट केलेले देवाक नैवेद्य केलेले प्रसाद मांडलेले आणि देवा आरती फूल कडे डेकोरेशन फुलाचे व्हेरी नाईस व्हेरी नाईस दॅट इज ऍक्च्युली आय वुड से द बेस्ट वे ऑर सोबर वे ऑफ सेलिब्रेटिंग करेक्ट आणि कोणा सांगतावे खंचे आणि डिफरंट वेज आणि ऍडिशनल पॉइंटर्स मे बी चंद्रा ज्वेलरी आरती करतात देवस्थान वतात आणि होड्डाले एक आशीर्वाद घेऊचे कमी करतात ट्राय करतात करेक्ट ट्रू ट्रू ऍब्सोल्युटली करेक्ट
हरे कृष्णा वेरी नाइस आता हरे कृष्णा संग एक पटी अम्मी अंगल चरण बर्थडे का रामकृष्ण आश्रम आवच्छनो तंचे अनाथ चरण वांग पर एक जावन दिले प्रभु जी किर घर कड़े च नॉर्मल के कट कुर्चे आर्थ कुर्चे क्या पूरा वेरी नाइस वेरी नाइस सो इम्पॉर्टंट थिंग म्हळ्यारी आम्ही अजूनची आमगेले वेदिक ट्रेडिशन म्हणता आसना ऑफ सेलिब्रेटिंग बर्थडे ते आम्ही अजून रिटेन केले असा दॅट इज व्हेरी गुड आणि आम्ही नेक्स्ट जनरेशन हवे तशी सांगा म्हणजे हे वे फॉलो करका म्हणून बाकी नॉर्मल वेस्टर्न वे राईट रॉंग प्रश्न ना वेदिक वे हॅज इट्स ओन सेन्स ऑफ गुडनेस सतो गुण म्हणतात ते सतो गुण जास्त असा वेदिक मेथड सांगतो बाकी नॉर्मली आम्ही खंचे वेस्टर्न वेस पळयताचे तंतु बेगीन सांगता रजो गुण जास्त होता हा तीन त्रिगुणा बद्दल बी आम्ही नेक्स्ट सेशन सांगताना डिस्कस करूया जाल्यार सतो गुण जास्त असेल खंचे ऍक्टिव्हिटी आम्ही केलं त्यांना आमगेले आध्यात्मिक उन्नती जास्त जाता तशें जावन आमी मनीस कसन की म्हळ्यार अशी इट इज वेस्टर्न वेस रॉंग म्हूण सांगचे न्ही जाल्यार आमकां आमकां एक जिवात्म जाल्ल्याक आमी आध्यात्मीक वेंत मुखार वचका म्हूण आशिल्ले आसल्यार जाल तितले सतो गुणाचे एक्टिविटीज जास्त करता म्हूण ताजे खातीर आमी हे पुरा तुमी माताजीन सांगले काशी मठा वचून थंय वचून प्रसाद वांटलो आनीक खंयचे अनाथ आश्रमा वचून तांकां चेडवांक तरी दिवचे असलो टू एक्टिविटीज आसा न्ही ते आवटू आमगेले सतो गुणा लेवल जास्त करता वताचे आनी तशें जावन आमगेले आध्यात्मीक प्रगती जास्त जाता हे आवटू रिझन्स आसा आमी करचे कामाक कोट्टे एक एक रिझन्स उरताचे ते आमी अर्थ कोर्न केल्यार ताजे इम्पॅक्ट आनीक जास्त उरता सो इतलें सांगून हांव हे टॉपीक आतां प्रभुजीक हँड ओवर करता माधोशन प्रभुजी तुमी कंटिन्यू करता हांव म्यूट करता ओके प्रभु सो तुमी नेक्स्ट स्लायड वचपाचे प्रभु सो टू म्हळ्यार एक शॉर्ट रिकॅप आतां ऑलरेडी रिकॅप केलालास जाल्यारची म्हळ्यार आमी थ्री फिचर्स ऑफ भगवान ब्रह्मन परमात्मा आणि भगवान ते आम्ही सूर्याल एक्झाम्पल पळोवन घेऊन आम्ही हे अंडरस्टँड करून घेतले म्हळ्यार सूर्याल किरण ते पुरा कडेन स्प्रेड जावन असता तशीची कृष्णू तगेल ब्रह्मन फिचरांतू हे सगळे ब्रह्मांड म्हळ्यार भौतिक लोक आणि आध्यात्मिक लोकांत ब्रह्मज्योती आणि भौतिक लोकांतू तगेले एनर्जी म्हळ्यार थ्रू तो ऑल परवेडिंग जावन असते ब्रह्मन फिचर सूर्याल किरण सो आणि सूर्याल ग्लोब सन ग्लोब म्हण आम्ही कसं कंपेर केलं परमात्मा आता आम्ही इंडियात पळोवन सूर्याक राबून घेऊन सूर्या पळयत अमेरिका तुलनेत सूर्या पळयत तशीची ईश्वर सर्व भूतानां हृदयेशे अर्जुन तिष्ठती सकडाले हृदयांतू कृष्णू परमात्म जावन समेत स्थित अस आणि हे पार्शियल अंडरस्टँडिंग ऑफ लॉर्ड म्हळ्यार आता फस्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्ड स्टुडंट एक अर्ली तीर अर्थ करून घेता ग्रॅज्युएशन जात आमगेलें नॉलेज आनीक चड जाता पोस्ट ग्रॅज्युएशन आनीक नॉलेज चड जाता तशीची भगवान फ्युचर म्हळ्यार ताका एक सच्चिदानंद रूप आसता ईश्वरा परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारणम तो ताका एक दिव्य स्वरूप आसा चंद ब्लूविश कॉन्फ्लेक्शन अस तो कोळलू दोरून घेन असता नविलू गरी घालून घेन असता आणि थ्री फोल्ड बेंडिंग फॉर्म श्यामसुंदर रूप अस त्या भगवान फिचर सो आम्ही पळयले भगवान म्हळ कसं सिक्स ऑपुलन्स एकले कसका आमगेले हे प्रपंचांतू एकलो भारी चंद अथवा एकली भारी चंदी अश्य पुरो जाल्यार एकलो भारी श्रीमंत अश्य पुरो एकलो वैरागी असच पुरो सान सन्न क्वांटिटींतू आसता जाल्यार कोणीची हांव मोस्ट ब्युटिफूल मोस्ट रिचेस्ट तशें न्ही क्लेम करूं जायना त्या कृष्णान मात्र अनलिमिटेड ब्युटी अनलिमिटेड रिनन्सिएशन अनलिमिटेड फेम अनलिमिटेड स्ट्रेंथ अँड नॉलेज अँड रिनन्सिएशन त्या कृष्णान मात्र त्या सिक्स क्वालिटीज कृष्णाला असचे निमित्त तो भगवान जाता सो ते आम्ही पळयले आणि वै लॉर्ड एडवेंट्स परित्राणाय साधुना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय अधर्म केदन चढता तेदना त्या धर्म नाश करून धर्म संस्थापन करच्याक कृष्णु पदे पदे विंगड विंगड अवतारु घेता असता नारायण आणि नरसिंह प्रद्युम्न श्रीरामचंद्र वराह वामन अवतार हा पुरा तो घेता असता अथवा हे
ಪ್ರೀಚಿಂಗ್ ಕೊರ್ಚಾಕ ವಿಂಗಡ್ ವಿಂಗಡ್ ಆಚಾರ್ಯ ಸತಂಕ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಲೋಕತ್ತುಲನ್ ಹಂಗ್ ಪೆಟೈತಾ ರಾಮಾನುಜಾಚಾರ್ಯ ಮಧ್ವಾಚಾರ್ಯ ತಸಲ ಆಚಾರ್ಯ ಸಂಘ ಶೀಲಾ ಪ್ರಭುಪಾದ ಐಲಲಸ್ ಅನಿ ತಶೀಚಿ ಮಸ್ತ್ ಆಚಾರ್ಯ ಸಂಘ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಲೋಕತ್ತುಲನ್ ಪೆಟೈತಾ ಅಸ್ತಾ ಸೊ ದಟ್ ಧರ್ಮ ಸಂಸ್ಥಾಪನ್ ಜತ್ತ ಹ ಲೋಕಾಂತು ಅನಿ ಅಧರ್ಮ ಸ ನಾಶ ಜತ್ತಾ ಸೊ ಅಮ್ಮಿ ಆಯ್ಚೆ ಟಾಪಿಕ್ ಪಳಯಾ ಆಯ್ಚಿ ಟಾಪಿಕ್ ಮೋರ್ ಟುವರ್ಡ್ಸ್ ಕರ್ಮ ರಿಲೇಟೆಡ್ ಟಾಪಿಕ್ ಅಮ್ಮಿ ಫೈವ್ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಮ್ಯಾಟರ್ಸ್ ಅಂತು ಈಶ್ವರ ಕಾಲಿ ಕವರ್ ಕೆಲಲಸ್ ಅನಿ ಜೀವ ಸಮೇತ ಫಸ್ಟ್ ಅಂತು ಸ್ವಲ್ಪ ಕವರ್ ಕೆಲಲಸ್ ಅಮ್ಮಿ ಹ್ಯಾ ಬಾಡಿ ನೈ ಅಮ್ಮಿ ಜೀವಾತ್ಮ ಮುಣು ಸೊ ಟೂ ಟಾಪಿಕ್ಸ್ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಕವರ್ ಜಲೆ ಕಾಲ ಮಸ್ತ್ ಕವರ್ ಕೊರ್ಚಕ್ ತಿತ್ಲೆ ಅವಶ್ಯಕ ಪಡ್ತ ಕಿ ಪೋಳ ಯಾ ಕಸಲೆಕ್ ಮಳರಿ ಕಾಲಾಸ್ ಟೈಮ್ ಸೊ ಮೋರ್ ಆರ್ ಲೆಸ್ ಆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಪುರಾ ಜನಕ ಮೋರ್ ಆರ್ ಲೆಸ್ ಗೊತ್ತಸ್ ಬಟ್ ಕರ್ಮ ಅಂಡ್ ಪ್ರಕೃತಿ ಸೊ ವಿ ವಿಲ್ ಟ್ರೈ ಟು ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಸೊ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸ್ಲೈಡ್ ಪ್ರಭು ಸೊ ಆಕ್ಚುಲಿ ಅತೆ ತುಮ್ಕೇಕ ಕ್ವಶನ್ ಕಸ ಮಳರಿ ಅಮ್ಗೇಲ್ ಜೀವನ ಅಂತು ವಾಟ್ ಆರ್ ವಿ ಲುಕಿಂಗ್ ಫಾರ್ ಅಮ್ಮಿ ಕಸನ್ ಕಸಲೇಕ್ ಅಮ್ಮಿ ಸರ್ಚ್ ಕರ್ತಾ ಸಚಿ ಅಮ್ಮಿ ಅತಿ ಇತ್ಲೆ ಅನಿ ಸಂಘರ್ಷ ಕರ್ತಾಚಿ ಜೀವನ ಅಂತೂ ಜಾಬ್ ಕೊರ್ಚೆ ಚರಡುವ ಹೋಡ್ ಕೊರ್ಚೆ ಅನಿ ಕಿತ್ಲಿಕಿ ರೆಸ್ಪಾನ್ಸಿಬಿಲಿಟೀಸ್ ಅಸ್ತಾ ಸೊ ಅಮ್ಮಿ ಹ್ಯಾ ಪುರಾಚಿ ಕಸಲ್ ಕತೀರ್ ಕರ್ತಾ ಸಚಿ ಅಮ್ಮಿ ಕಸನ್ ಸರ್ಚ್ ಕರ್ತಾ ಸಚ್ ಅಮ್ಗೆಲ್ಲ ಜೀವನ ಅಂತೂ ಅಮ್ಗೆಲ್ಲ ಪುರಾ ಕೊರ್ಚಿ ಉದ್ದೇಶ ಕಸನ್ ಕೋಣಿ ಸಂಗ್ತಾವ ಹ್ಯಾಪಿನೆಸ್ happiness very nice answer why happiness peace, peace. yes peace nice why mental peace why kartavya ha kartavya ha ata why tavai sangilas bhagavad gita entu kartavya tava ammi palaita chaji kartavya very nice answer so anikasana answer aswe vingada kasanechi are we doing for something else vingad kasane ak karta chwami and the scriptures what does it say so ami polaya we saw happiness peace and as a love. Duty duty love yes right very nice answer yes for love so ultimately love one of the highest factor loving exchanges between jeevatmas loving exchange between god and jeevatma ಅನಿ ದೇವಾಲನಿ ಜೀವಾತ್ಮ ಮಧ್ಯ ಲವಿಂಗ್ ಎಕ್ಸ್ಚೇಂಜ್ ವೈ ವೆರಿ ನೈಸ್ ಆನ್ಸರ್ ಸೊ ಸ್ಕ್ರಿಪ್ಚರ್ಸ್ ಆಲ್ಸೋ ಇಂಡಿಕೇಟ್ ಟುವರ್ಡ್ಸ್ ಮಳರಿ ಹ್ಯಾ ತ್ಯಾವೈ ಸ್ಕ್ರಿಪ್ಚರ್ಸ್ ತಜ್ಜೆ ಟುವರ್ಡ್ಸ್ ಇಂಡಿಕೇಟ್ ಕರ್ತಾ ಪ್ರತಿಯಕ್ಲಿ ಸಮೇತ ಪ್ರತಿಯೇಕ್ ಜೀವಾತ್ಮ ಅಮ್ಮಿ ಕಂಚೆ ದೇಹಾಂತಶ್ಚ ಪೂರ್ವ ಅಮ್ಮಿ ಏಕ ಆಂಟ್ ಮಳರಿ ಇರುವೆ ಆಂಟಾಚ್ ದೇಹಾಂತಶ್ಲರ್ ಸಮೇತ ಅಥವಾ ಏಕ ಸಾನ್ ಸುಣೆ ಪೆಟ್ಟಶ್ಚ ಪೂರೋ ಮಜ್ರ ಪೀಲಶ್ಚ ಪೂರೋ ಅಥವಾ ಕಂಚೇಚಿ ಮನುಷ್ಯಶ್ಚ ಪೂರೋ ಅಥವಾ ದೇವ ದೇವತೆ ತನ್ಯಶ್ಚ ಪೂರೋ ಪ್ರತಿಯಕ್ಲ ಎವ್ರಿಬಡಿ ಈಸ್ ಸರ್ಚಿಂಗ್ ಫಾರ್ ಪೀಸ್ ಅಂಡ್ ಹ್ಯಾಪಿನೆಸ್ ಹ್ಯಾಪಿನೆಸ್ ಮಳರಿ ಕುಶೇರ್ ಅಸ್ಕಾ ಮುಣ್ಗೇನು ಅಮ್ಮಿ ಪಳೈತಾಸ್ತಚಿ ತಾ ತಕಚಿ ಅಮ್ಮಿ ತ ಕಸಲೆಕ್ ಮುಣ್ ಸಮೇತ ಕಾಲಿ ಪಳೆಯಲಸ್ ಕಸಲೆಕ್ ಮಳರಿ ಜೀವಾತ್ಮ ಮಳ್ಳಾಲ ತಾ ಸತ್ ಚಿತ್ ಆನಂದ ಫಿಯೇಚರ್ಸ್ ತೀನಿ ಫಿಯೇಚರ್ಸ್ ಅಸ್ತಿ ಸತ್ ಚಿತ್ ಆನಂದ ಸೊ ತ ಜೀವಾತ್ಮಾಲ ತ ನೇಚರ್ ಅಶಿ ಮಳರಿ ತ ಜೀವಾತ್ಮಕ ಕೆದನ ನಾಶನ ಹ ದೇಹ ಮಾತ್ರ ನಾಶ ಚತ್ತ ಅನಿ ಕೆದ್ನಾಯ್ ಜ್ಞಾನಸ್ತ ಪಳೈತ ಅಸ್ತ ಅನಿ ಆನಂದ ಜವನಶ್ಚ ಪಳೈತ ಕೆದ್ನಾಯ್ ಜೀವಾತ್ಮ ತಕಾಚಿ ಅಮ್ಮಿ ಪುರಾಜನ್ ವಿ ಆರ್ ಸರ್ಚಿಂಗ್ ಫಾರ್ ಆನಂದ ಆರ್ ಬ್ಲಿಸ್ ಆರ್ ಹ್ಯಾಪಿನೆಸ್ ವಿಚ್ ಅಲ್ಟಿಮೇಟ್ಲಿ ಕಮ್ಸ್ ಫ್ರಮ್ ಅಟೈನಿಂಗ್ ದ ಪೀಸ್ ಸೊ ಅಮ್ಮಿ ಹ್ಯಾ ಅಮ್ಗೆಲೆ ಜೀವನ ಅಂತೂ ಪಳೈತಾಸ್ತಚಿ ಜಲರಿ ಅಮ್ಮಿ ಹ್ಯಾ ಹ್ಯಾಪಿನೆಸ್ ಏಕ ರಾಂಗ್ ಪ್ಲೇಸ್ ಆರಿ ಪಳೈತಾಸಚಿ ಮುಣು ಅಮ್ಮಿ ಅರ್ಥ ಕೊನ್ಗೇನಿ ಅತ್ತ ಏಕ ಫಿಶ್ ಔಟ್ ಆಫ್ ವಾಟರ್ ಏಕ ಫಿಶ್ ಮಳರಿ ಮಸ್ ಕಸ ಮಂಟ ತಕ್ಕ ಅಮ್ಚಿಗೆಲೆನ ಮಸೋಳಿ ಹ ತಕ್ಕ ಉತ್ಕ ತುಲೆನ್ ಬಾಯರಿ ಕಾಣು ಅಮ್ಮಿ ತಕ್ಕ ಫೈವ್ ಸ್ಟಾರ್ ಹೋಟೆಲ್ ಅಂತೂ ದವರ್ ಐಸಿ ಏರ್ ಕಂಡೀಷನ್ ಅನ್ ದವರ್ ಚಪೂರೋ ಅಥವಾ ಫೈನ್ ವೆರಿ ಫೈನ್ ಫುಡ್ಸ್ ಫುಡ್ ಸ್ಟಪ್ಸ್ ವರ್ಲ್ಡ್ ಆಚೆ ಕಸನೇಚಿ ಕೋಣಕ್
भारी इष्ट तनी पूरा था पिज्जा की अथवा गोभी मंचूरी जाऊ कंचे बेस्ट बेस्ट फूड दिवन कसने ची अथवा तक बेस्ट कंफर्ट दिवचे नाइस बेड कसने दिल्लार समय तय फिश आउट ऑफ वाटर तय कुशेर चेक साथ दिना केदन अम्मी तय फिश आक वापस उत्क अंत गलता ची देदना तय संतोषान कुशीर अश्चक साध्यस तशीची सच्चिदानंद जलाले जीवात्माले ओरिजिनल प्लेस ते वैकुंठ धाम अथवा गोलोक धाम ते सनातन जावनशील ते धाम सो ते जीवात्मा क ते आध्यात्मिक धामातुलन कांगेनु है असत अचित निरानंद जावनशील है भौतिक प्रकृति क घल्लारी ते जीवात्म केदनाई कुशेर अश्चक साध्यना तकाची भगवद्गीतेन संगिलेस मामुपेत्य पुनर्जन्म दुखालयम अशाश्वतम सो सांगची तात्पर्य मळरी है भौतिक लोकांतु एक जीवात्म कुशेर अश्च साधिना वी आर सर्चिंग फॉर हैप्पीनेस बट वी आर सर्चिंग अम्मी रॉन्ग प्लेस आरी अम्मी ते सर्च करता सची है अंत पले अंत शास्त्रान संगिलस आहार निद्र भयमैतु नमश्च समानम एतत् पशुभिर् नराणाम् धर्मो हि तेषाम् अधिको विशेषो धर्मेन हीना पशुभिः समाना नेक्स्ट स्लाइड प्रभु सो आम्ही अत तुम्ही सांगिलस आम्ही हॅपीनेस सर्च करताची म्हणून वॉट आर द डिफरंट वेज आम्ही तुम्ही अत कशी तुमकं ते हॅपीनेस मिळता तुमगेल जीवन अंत तुमका कसन केला मॅक्झिमम हॅपीनेस मिळता तुम्ही सांगता बा एक एक लिंक वय एक एक लिंक एक एक केला मस्त हॅपीनेस मिळता तुमकं कसं केलं हॅपीनेस मिळता इष्टशील कसं काम इष्टशील कसं मिळणार हॅपीनेस मिळत हा इष्टशील कसं मिळणार हॅपीनेस मिळता वय करेक्ट तुम्ही सांगितले करेक्ट आम्ही आता अनालाइज करूया इष्टशील कसं मिळणार हॅपीनेस मिळता नेक्स्ट आणि कोणी सांगता बा फॅमिली पुरा जणांना हेल्थ लाईक असणार पुरा जणांना खुशी नसणार हॅपीनेस वय फॅमिली इंत पुरा जन हेल्थ लाईक मेंटेन करून असलरी त्यांनी कुशेर असलरी आमका त्या हॅपीनेस मिळता नेक्स्ट आणि कोणी सांगता बा तुमका कसन केलरी मॅक्झिमम हॅपीनेस मिळता जीवनांत आमगल हातान केले बरे काम झाल्यारी हॅपीनेस मिळता वाय सो आम्ही चांग बरे काम केलरी आमका हॅपीनेस मिळता सो ह्या पुरा आमगेले डिफरंट वेज ऑफ गेटिंग हॅपीनेस सो आत आमगेले लाईफ हांव आम्ही हांव आत नेगेटिव वेर सांगची न्ही बट इन रियालिटी आम्ही स्वल्प अनालाइज करूया आत तीन क्वेश्चन तीन आन्सर दिलाल अस म्हणजे आमका आत हेल्थ अंतू हेल्थ पुरा मेंटेन जल्ला रे हॅपीनेस असता आम्ही चांग काम केल्यावर हॅपीनेस असता मुनाशनी सांगिलस सो आमगेले लाईफ अंतू आत स्वल्प आत आमगे कितकांचे एज असच्या पुरो स्वल्प मागशी पळय आमगे लाईफ ह्या लाईफ अंत आम्ही हॅपीनेस असच्या ह्यांच कार्य आमगेल जीवन अंत कोर नसच्या पुरो सो हाऊ मच वॉज द ड्युरेशन ऑफ द हॅपीनेस म्हणजे आम्ही आता आम्ही सांगिले आत ते आम्ही कोर नसताची आणि आमका कितले दिवस त्या हॅपीनेस आमगेल जीवन अंत आम्ही पडवा लागलास आता फॉर एक्झाम्पल कसं नवे परचेस केला रे हॅपीनेस मिळता म्हणून अथवा हेल्थ मेंटेन चांग असलं रे हॅपीनेस मिळता आमगेले लाईफ ऑन स्वल्प फ्लॅशबॅक करून घेऊन पळयला रे जस्ट आम्ही इंट्रोस्पेक्ट करूया तुम्ही आन्सर कोरका म्हणून ना जस्ट शास्त्रांतु अत कसन संगला मळरी है अत आम्ही पळयला रे आता एक आम्ही हांव एक नवे कार घेता हाऊ मेनी डेज कितले दिवस हांव हॅपी असता नवे काराचे एक दिवस खुशी जाता ओ नवे कार कसन म्हाका भारी खुश जाता असं है नवे कार है पळोवन घेऊ म्हणे अथवा एक नवेची कसन है मेंबर आमगेल फॅमिलीन येऊन असच्या पुरो नवे चली चेडू की चले चेडू की जाऊन असता त्या भारी खुश जाता बट अलॉंग विथ दॅट कम्स
ऑल द टाइप्स ऑफ ऑस्टेरिटी मळरी ओड कुर्चे हैं पुराची सैक्रिफाइसेस अनी कोरका अनी तशीची कंचे विषयु एक डिग्री मेळले दोन दिवस भारी खुश असता आम्ही खंचे विषय अशीची आमगेल एनालाइज करून घेऊन पळयला री आमगेल हे लाईफ अंतू हे हॅपीनेस इज व्हेरी फ्लॅशी अथवा टेम्पररी जाऊन असता आम्ही सम अनालाइज करले त्यांची भगवद्गीतेन सांगितले अशाश्वत जाऊन म्हण अशाश्वत म्हण री त्यांची व्हेरी टेम्पररी हॅपीनेस मिळतात स्पोर्ट्स खेळताची त्या दिस त्या टायमारी खुशी जाता जाल्यारी स्वल्प वेळा त्या स्पोर्ट्स खेळ जाल्ली मागीरी मस्त सुस्त जाऊन असता बॉडीक पेन जाता असता सो ही हॅज टू ताणें रेस्ट कोरका जाता तशीची केलव जनाक गॉसिप प्रजल्प कोरची म्हळ्यार भारी खुश जाता अथवा केलव जन सोशल लेवलार सर्विसीस करताची कसने केल्यार समेत आमकां आमी 24 hours, 24/7 आम्ही कुशेरी असचे त्या स्टेज आम्ही ह्या भौतिक लोकांतू पडूचक साध्य जायना त्या आध्यात्मिक लोकांतू मात्र साध्यस नेक्स्ट स्लाइड प्रभु केलव जन हॅपीनेस खातीर एक्स्ट्रीमिटीक वत्ताच लिकर पिवचे ड्रग एडिक्शन करचे पार्टीज आवचे आणि कंच कंच की क्लब्स आवचे अथवा केलव जनाले एक्स्ट्रीम लेवल ऑफ फाइंडिंग हॅपीनेस असता आम्ही केलव जन सात्विक गुणांतू हॅपीनेस पळयताची राजसिक गुणांतू हॅपीनेस पळयताची केलव जन आणि तामसिक रीतीर समेत हॅपीनेस आम्ही पळोवचक प्रयत्न करताची केलव जनाक विंगड जनाक स्वल्प कसने वायट जल्लरी हांक भारी खुश जाता ओ तक तशी जलके मकत इज व्हेरी हॅपी सो नेगेटिव वेअर क्रिटिसाइज करचे अथवा विंगड जनाक कंप्लेन करचे तंक मनाक स्वल्प टॉर्चर शी केल्यार तंक खुश जावचे तामसिक वे ऑफ हॅपीनेस सो डिफरंट वेज ऑफ हॅपीनेस नेक्स्ट स्लाइड प्रभू जलरी सांगची तात्पर्य म्हणरी प्रति एकल्यांक हॅपी म्हणजे खुशेर असचे आशी असता केलव जन आम्ही हे फोर ऍक्टिव्हिटीज पळया इटिंग स्लीपिंग मेटिंग अँड डिफेंडिंग खाऊचे निदोचे संभोग करचे अथवा ऑपोजिट सेक्सा वट्टू मेटिंग म्हणून सांगताची त्या आणि डिफेंडिंग म्हणजे रक्षण करून घेऊचे हंतू प्रति एक हंतू एक एक टाईपचे मायन्यूट हॅपीनेस एक एक लिंक मिळता आणि हे चारी खाऊचे आम्ही समेत खाताची प्राणी समेत खाताची आम्ही समेत निदताची प्राणी समेत निदताची आम्ही समेत संभोग करताची प्राणी समेत संभोग करताची आम्ही समेत आमगेल रक्षण करून घेताची प्राणी समेत तंगेल रक्षण करून घेताची जलरी मनुष्याला वे ऑफ ह्या चारी स्वल्प हायर लेवल राशच्या पुरो एकलो 5-star हॉटेल अंत निदोच्या पुरो अथवा एक सून ते स्ट्रीटांतू निदोच्या पुरो एकलो 5-star हॉटेल अन खाऊचा पुरो ते सून ते रोडार कसन मिळता त्या खाता आम्ही न्यूक्लियर वेपन्स बॉम्ब्स निघालन आम्ही रक्षण करून घेताची एक दिवडू तक विष दिला प्रकृतीन सो ते विष अशील निमित्त तक दिवडा पळयला रे पुरा जन भिताची त्या ताजी विषाल मूल विषामूलक त्या रक्षण करून घेता नेक्स्ट स्लाइड प्रभू तस जलरी प्राणीक फ्रेंड्स असताची तन्नी समेत कुशेर असच्या पळयताची तंक समेत एक फॅमिली म्हणला अस आमकाय फ्रेंड्स असताची आम्ही समेत कुशेर असच्या पळयताची आम्ही समेत आमकाय फॅमिली असता सो इटिंग स्लीपिंग मेटिंग अँड डिफेंडिंग हे चारी
तुम्ही चित्रांत पळयता सची त्या चारी प्राणीक आणि मनुष्याक दोन्ही हांका कॉमन जावन अस आता अनेक क्वेश्चन तुमकां निमगीता तस जाल्यारी मनुष्य जन्म आमी विशेष जाल्ला जन्म म्हण सांगताची कसल एक हे चारी एक्टिविटी कॉमन अस आमगेल आणि तांगेल प्राणी मध्ये डिफरन्स कसा ना कोणी सांगता बा ह्युमन्स डू इट एट अ कॉन्शियस लेवल whereas the animals do it as a activity routine activity okay routine tani routine activity mon karta cha ammi samet mukkelo pant routine chi karta cha na that is also true bhai ammi samet routine karta cha bhai but there is some reasoning neve for humans reasoning why ani kon sangta chi answer जिज्ञासु करेक्ट जिज्ञासु अस रीजनिंग अस करेक्ट आणि कोणी सांगता वे हम को संचा करता उल्लोचा करता तंकुल्लो चेना हां तंकुल्लो चेना करेक्ट दा हम को संचा करता हम को रीजनिंग अस हम को है जिज्ञासु अस हम को कसले एक प्रकृति नशी दिला मनुष्यक मात्र कसले दिला विंगड प्राणी अंकनी दीनी जला आम्ही समेत हाजी विषय सोडून विंगड कसं करता की आमगेल जीवन अंतू आमगेल लाईफ अनालाइज करून पळायला रे वी कॅन थिंक एक्सप्रेस आणि वी कॅन थिंक फ्रॉम अ स्पिरिच्युअल वे हा करेक्ट स्पिरिच्युअल वे आध्यात्मिक वे री थिंक करेत नेक्स्ट स्लाइड प्रभू त्यांची शास्त्रांतू संगील अस त्यांची त्या श्लोक हांव संगील आता श्लोक आता स्वल्प वेळान पळया आत पळया केदंतनक ह्या चारी ऍक्टिव्हिटी मनुष्य करतास चार ऍक्टिव्हिटी मात्र करतास जिज्ञास यूज करताना रिझनिंग पॉवर यूज करताना स्पिरिच्युअल ह्या यूज करताना केदना तागे लाईफ ईटिंग स्लीपिंग मेटिंग डिफेंडिंग अंतू काढताम तेदना ही इज लाईक शास्त्रान सांगला He is like a dvipada pashu. Dvipada pashu malakasane. Human body, yes. Jalari. Activity pura pashu le. Pashu mon kasane activity man tach malari. Eating, sleeping, mating, defending. Tedana prakriti atava higher prakriti kasakart malari. Atyaklo 15 gante atava 24 hours antu so 16 hours sleep nidata sa mon lakya tadana prakriti to tag life antu most of the time tan tashi kalle mon laklari prakriti ta tak tagel desires tashi asil limit ta kasan kart malari tukka human life dilla jalari tu 15 to 16 hours niddon kartas tukka niddo ka jalari human life kasalek तू पोलार बेर जाला रे तुक सिक्स मंथ्स नीद काडे येत वर्षांत सिक्स मंथ्स आराम रे कोणी डिस्टर्ब करणार अंटार्क्टिक अंत सो अकॉर्डिंग टू डिझायर अँड मला ताची आशी तशस आणि तागेल कर्म समेत ताण तशी केला कर्म निदोनु काढला मनुष्य जन्म तदना तक नेक्स्ट लाईफ अंतू पोलार बेर जाऊन लाईफ मिळची चान्सेस असता ಅಥವಾ ಎಕ್ಲೇನ ತಗೆಲ ಹಂತು ಬರೇ ಮೆಳ್ ಮೆಳ್ಳಾಲ್ ಕಲ್ಲಲಸ್ ಕಸ್ಸ ಮೆಳ್ತ ಕೀತ ಹಾಕವಚ ಅಮ್ಮಿ ವಿಯೆಟ್ನಾಮ ಅಂತ ನೀ ಗಲ್ಲಲ್ ತನ್ನ ಅಮ್ಮಿ ಪಳೆಯಲಸ್ ಕಸ್ ತನ್ನಿ ಖಾಯನ ತೀಲೆ ವಸ್ತೂನ ಸೊ ಮೆಳ್ ಮೆಳ್ಳಾಲ್ ಖಾವುಚೆ ಸೊ ತೆದನ ಪ್ರಕೃತಿ ತು ಮೆಳ್ ಮೆಳ್ಳಾಲ್ ಖಾವುಚಸ್ಲ ತು ಹ್ಯೂಮನ್ ಲೈಫ್ ಕಸ ಲೇಕ ತು ಡುಕ್ಕರ್ ಚಲ್ಲಾರಿ ಮೆಳ್ ಮೆಳ್ಳಾಲ್ ಖಾವೆ ಈವನ್ ಗೂ ಕಲರ್ ಸಮೇತ ತುಕು ಖುಷಿ ಜತ್ತ ತುಕು ಡುಕ್ರಾಚೆ ಬಾಡಿ ಅನಿಕೆ ಸೂಡ್ ಜತ್ತ ಅಶೀಚಿ ಅಕಾರ್ಡಿಂಗ್ ಟು ಅಮ್ಗೆ ಆಶಿ ಡಿಸೈರ್ಸ್ ಕಶಿ ಅಸ್ತ ಅನಿ ಅಮ್ಮಿ ಕರ್ಮ ಐ ತಶಿ ಕರ್ತಾ ಅಸ್ಲ ರೀ ತ ಕರ್ಮ ಪ್ರಕಾರ ಅಮ್ಕ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಲೈಫ್ ಅಮ್ಮಿ ಕ್ರಿಯೇಟ್ ಕರ್ತಾಚಿ ಸೊ ಅತ್ ಅಮ್ಮಿ ಪ್ರತಿ ದಿವಸ ಅಮ್ಗೆಲ ಜೀವನ್ ಕಶಿ ಅಮ್ಮಿ ಲೀಡ್ ಕರ್ತಾಚಿ ताजी प्रकार आमगेल मुखारची देह त्या आत्ताची क्रिएट जाता असता आत्ता आम्ही एक
आता एक बिल्डिंग बनताना ब्लू प्रिंट म्हणून करताची तुम गोत पुरो त्या ब्लू प्रिंट असला रे त्या ब्लू प्रिंटा प्रकार त्या बिल्डिंग वैर येता करेक्ट नव तशी जी आम्ही आम्ही हा मनुष्य जन्मांत आम्ही खंची खंची कार्य करताची ताजी प्रकार आमगेल मुखारची देहाचे ब्लू प्रिंट आता तयार जाता असता ज्याला आमक गोत असना आम्ही आमगेलेची हे खूप मंडूक म्हणके आमगेले थिंकिंग अंत असताची दिवस वत्ता असता केदन की एक पंत मृत्यू येताना सडन घाबरी जाऊन घेणु भय पडवताची अतीव भय जाता ओ कस केल इतली चंद देवान दिलाल मनुष्य जन्म व्यर्थ केला जलरी तेदना टू लेट जाऊन असता आमगेला समय असताना आणि प्रकृती आमका त्या ब्लू प्रिंटा प्रकार इमिडिएट नेक्स्ट बॉडी दिता सो द्विपाद पशु सो नेक्स्ट स्लाइड जलरी आम्ही अर्थ कोरून घेऊ का कसन म्हणरी आमगेले आशेचे आता हा सांगील म्हणके आमक विंगड विंगड आशे असलं रि त्या केलव आमगेल इंद्रिया के प्राणीचे इंद्रिया अनिके स्ट्रॉंग जाऊन असता एकले एक मस्त काम कोरचे आशे अस म्हण जाला रि तक मंकडा देह मेळचा पुरो कसले एक म्हण मंकड एक दिवसाक 9 times मिनिमम त्या संभोग करता अथवा हे पारिवाळा म्हणून पिजन पिजन लाईफ मेळचा पुरो पिजन कितली की 100s of time त्या मेट करता एक दिवसांत आणि आत सुनेल आत इंद्रिय आम्ही पळेल समेत आम्ही आमके कसकी एक स्मेल कोच पॉवर असता जर सुने आमगेले के शार्प स्मेलिंग पॉवर अस एलिफेंटाक आमगेले के चड स्ट्रेंथ अस ईगल ईगलाक आमगेले के भयंकर शार्प दोळ असता कितली की वैर तुलेन पळो येत सो सांगची तात्पर्य कसन म्हणरी ह्या पुरा ॲनिमल लाईफ तुलेन मनुष्य जन्म म्हणला लेक हायर लाईफ अँड समथिंग मोर समथिंग स्पेशल जाऊन अस नेक्स्ट स्लाइड ते कस स्पेशल ते कस स्पेशल त्यात हा दीज आर द कॉमन इन इटिंग इन स्लीपिंग आम्ही आता सांगचा पुरो वै त्यांनी पुरा करताची इटिंग स्लीपिंग मेटिंग डिफेंडिंग ज्याला मनुष्य त्या एक हाय एंड टेक्नॉलॉजिकल वेरी करतास नव सो तयार लेकर म्हणी मनुष्य सुपीरियर वै नव आम्ही कितलेची त्या आर्ग्युमेंट केल्यावर समेत तत्व एकची इटिंग स्लीपिंग मेटिंग डिफेंडिंग आम्ही स्क्रायस्क्रेपर बिल्डिंग बनचा पुरो सुपर फास्ट कम्प्युटर्स कोरचा पुरो अथवा हाय एंड कार्स मॅन्युफॅक्चर कोरचा पुरो कसने आम्ही केल्यावर समेत इटिंग स्लीपिंग मेटिंग डिपेंडिंग तितले केल कोरचे आणि आमका मुखारची लाईफाचे ब्लू प्रिंट समेत त्या कंचकी प्राणी येऊन इंतु आम्ही वसून पोडका जाता जलरी शास्त्रान सांगील अस मनुष्य जन्म तशी व्यर्थ कोरच्यानच मनुष्य जन्माक एक इम्पॉर्टन्स म्हणून येणं अस आता मी सांगील म्हणके जिज्ञासू अथवा रिझनिंग पॉवर त्या कसने कसलेक दिला त्या आहार निद्रा भयमैतु नमश्च समानमेतात पशुबीर नराणाम ह्या चारी पशु आणि नरा मनुष्याक एकच अस धर्मो हि तेषाम अधिको विशेषो एक अधिक विशेष चलल गुण मनुष्याक दिलाल अस त्या कसने धर्मेन हीना पशुबी समान धर्म म्हणलाल धर्म म्हणरी रिलिजन रिलिजन ऍक्च्युअल मीनिंग कसने ऍक्च्युअल रिलिजन म्हणरी भक्ती सेवे सेवे कोरची तसल आता शुगराचे धर्म कसने स्वीटनेस एक उदकाची धर्म कसने त्या आमगेले आमका थर्स्ट जल्लाल तेदना त्या उद्दा पिलरी त्या थर्स्टीनेस वत्ता तशीची एक प्रत्येकली जीवात्माला धर्म म्हणलाल त्या सर्विस कोरची असता जलरी आम्ही त्या सर्विस विंगड जीवात्माक सोशल सर्विस नॅशनल सर्विस कितले केल्यावर समेत आम्ही पळेले वी कॅनॉट बी सॅटिस्फाईड 24/7 एक आम्ही केदना त्या सर्विस आम्ही वी डायरेक्ट इट टू वर्ड्स म्हणा आम्ही त्या देवाल दिक्कड आम्ही डायरेक्ट करताची तेदना
एक जीवात्म शाश्वत जाऊन सुकार आणि हॅपीनेस साध्य असं त्या कसं एक म्हणरी आम्ही देवालयची अंश पार्ट अँड पार्सेल आम्ही काल एक्झाम्पल पळेल एक समुद्रातून आणि एक बिंदू वॉटर कळरी त्याची क्वालिटी सेम असता सो आम्ही तशीची देवाल एक स्मॉल पार्ट अँड पार्सेल जीवात्म आम्ही देवाल दास जाऊन असताची आम्ही केदाना दास जाऊन त्या देवाक सर्विस करताची तेदाना आम्ही हॅपीनेस हॅपीली असच्याक साध्य असं नेक्स्ट स्लाइड प्रभू सो आम्ही कितलेची आम्ही ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजिकल वेरी आम्ही ईटिंग स्लीपिंग मेटिंग डिफेंडिंग करता असची म्हणून आम्ही आर्ग्यू केल्या समेत आम्ही त्या आम्ही प्राणिके काय वैरी नाची त्या कसले का म्हणून त्या रिझन कसं ना आम्ही मॉडर्न हजे कितली टेक्नॉलॉजिकली हजे आम्ही चड ॲडव्हान्स जाता असची आमका ह्या पुराची आमका चड जाता डिप्रेशन आणि डिससॅटिस्फॅक्शन अँझायटी स्ट्रेस ॲक्च्युली त्या राईट वे ऑफ ह्या पाहत असेल असलरी आम्ही मॉडर्न टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट जाल म्हणके आम्ही चड चड खुशेर असकाशिले चड चड आनंदांत असकाशिले जलरी आम्ही आता आमगेल मॉडर्न सोसायटी पळयताची मोर डिग्रेडेड जाता असाची हिंसाचार चढतास आणि मोर सोशल प्रॉब्लेम्स इकॉनॉमिकल प्रॉब्लेम्स एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम्स चढ जातास कसले म्हणजे आम्ही रियालिटी तुलेन दूर वता असाची आणि ईटिंग स्लीपिंग मेटिंग डिफेंडिंग ह्या हायर सोफेस्टिकेटेड वे आर केलरी आम्ही तंतूची आम्ही साधन केल्या जीवनांतू एकले ना अमेरिका वसून घेणो थं हायस्ट दुड्डू केलरी तगेल जीवन सार्थक म्हणून आम्ही लेखताची त्या खूप मंडूक मेंटॅलिटी म्हणत त्यांची कसं लेख म्हणजे ताजे काही हायर हॅपीनेस म्हणाल गोत ना आम्ही त्या शेल्ला तुलेन बाहेर येऊ का नेक्स्ट स्लाइड प्रभू नेक्स्ट स्लाइड प्रभू सो जर आम्ही प्राणीले हंत पळयताची प्राणील हंतू डायवोर्स केस म्हणणं ड्रग अब्यूज म्हणून त्यांनी एक स्ट्राईक करची म्हणून अथवा सुईसाईड करून घे प्रांचे प्राणी सुईसाईड करून घेऊची म्हणून आम्ही पळयनाची जलरी आम्ही ह्युमन हंतू त्या पळयता असताची कसं लेख म्हणरी आम्ही प्राणी के विशेष जाऊन घेऊन कसं नाही करताना आणि ईटिंग स्लीपिंग मेटिंग डिफेंडिंगची अत्यंत चंदवेरी कसन कोरच्याक म्हणून स्ट्रगल्स करता सची शिवाय आमगेले रियल वे ऑफ म्हणजे कुशेर कशे त्या आम्ही विसरून वता सची रियल व्हॅल्यूज ऑफ लाईफ आम्ही विसरता सची जीवनांत नेक्स्ट स्लाइड प्रभू सो आम्ही ह्युमन लाईफ अंतू कशी आम्ही विशेष जत्ताची त्यांची सांगेल असं आता ह्या स्लाइडान तुम्ही पळयता सची द्विपाद पशु हा ऑलरेडी हा कवर केलेलं असं सो ह्या श्लोक पळयाची धर्मो हि तेषाम अधिको विशेषो म्हणत धर्म केदना आम्ही सर्विस सेल्फलेस सर्विस टू गॉड सर्विस सेल्फलेस सर्विस टू कृष्णा करताची तेदना आम्ही चड खुशेर असच्या साध्य स आम्ही आमगेले प्रेझेंट कसने रेस्पॉन्सिबिलिटी सोडका म्हणणा आमगेल चेडू वट्टू आमगेल फॅमिली वट्टू आमगेले काम असता आम्ही समेत आता एकलो सॉफ्टवेअर इंजिनियर जाऊन असं पुरो एकलो बिझनेसमॅन जाऊन असं पुरो अथवा एकली हाऊस वाईफ जाऊन असं पुरो त्या पुरा कसं आम्ही सोडका म्हणून नाही जलरी आम्ही एक ऍड करून घेऊ का आमगे लाईफ अंतू ह्या कंचे सोडका म्हणणे ना आमगेल जीवनांतू कृष्णाक भगवंताक आमगेल जीवनांत ऍड कोर का तेदना लाईफ बिकम्स व्हेरी ब्युटिफुल आमगेले जीवनांत केदन भगवंत येता आणि कृष्ण आमगेले सेंटर ऑफ लाईफ जत्ता तेदना आमगेल प्रत्येक ब्युटिफुल जत्ता आमगेल चेडू वालोट जीवन काढचे कुश म्हणरी कसं लेख म्हणरी कृष्णाक सेंटर जाऊन घेऊन आम्ही जीवन काढता आशिली मी तर चेडू वालोट जीवन करचे अथवा आनम्मालोट जीवन करचे अथवा आम्ही कामा वसून घेऊन आमगेले ग्रहस्थ जाऊन घेऊन आम्ही ह्या आमगेल ड्युटीज करून घेऊन आम्ही हे करचे एक मायेन सांगितलं असतं ड्युटीज केला हॅपीनेस मिळता सो त्यांची आमगेल प्रिस्क्राईब ड्युटीज करता असताची कृष्णाक केदन आम्ही आमगेल जीवनाची मध्य दवर घेऊन आम्ही ह्या ड्युटीज करताची तेदना आमगेल लाईफ ब्युटिफुल जाता त्या एक त्या लाईफ एक मिनिंगफुल येतात
सो आनी शास्त्रा प्रकार तंतु मस्त बेनिफिट्स समेत असत आम्ही मुखारी पळय सो हितोपदेश अंत संगीलस कोण चारी कार्य मात्र करता सची तनी द्विपाद पशु मात्र जला कोण धर्म धर्म म्हणा सनातन धर्म तो तगेले जीवनान तडवडसून घेता तेदन तो बदची ह्युमन लेवलाक येता सो त्या धर्म कोरका जरा नेक्स्ट स्लाइड प्रभू सो त्या धर्मांतु इनिशियल बिगिनिंग स्टेप म्हणारी कसं सो आत तुम्ही सांगाची हा श्लोकाचे हा काल हा एक्सप्लेन केला अस कोण एक्सप्लेन करत हा श्लोक काल हा श्लोक सांगील अस एन्क्वायरी अबाउट ॲब्सोल्यूट ट्रुथ हा पार्शियली हा आन्सर केला अस कोण कोण सांगताचे जे आन्सर श्लोकाचे कोणाक उडग असस्वा आम्ही ईश्वर परम कृष्ण म्हणून सांगील सच्चिदानंद विग्रह सांगील तदन ह्या श्लोक सांगीलस ओके असं वाटणा म्हणरी कोण ॲब्सोल्यूट ट्रुथ भगवंताल बग्गे आलोचन करच स्टार्ट करता तेदन आता गेले बद ह्युमन लाईफ स्टार्ट जाता सो श्रीमद भागवत मानतो संगीलस जन्माद्यस्य यतोन्मयात् इतरतश्चातेष्व अभिज्ञस्वराट् तेने ब्रह्मा हृदय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरयः जन्माद्यस्य यतः मळरि कोणाल तुलन है आईले है आता तुम्ही ह्या चित्रांत पळयता सची आध्यात्मिक लोकांत कितले म्हळरी कृष्ण ते शाश्वत जाऊन घेणू फ्रेंड्स लट्टू खेळता असता कुशेर असता ते कोणी जॉब वचका म्हणणा जन्म म्हणचिना मृत्यू म्हणचिना शाश्वत जलाल देह रोग म्हणचिना त्या देहाक आता वृद्धाप्य म्हणचिना अथवा एक्स्ट्रीम हीट ना अध्यात्मिक अधिभौतिक अधिदैविक क्लेश ना सो तसले धामांतु वच्चे आणि थई वच असून थई जीवन करच्या कमी चॉईस करची लायकी अथवा हे कष्टकर जाऊन आशिले प्रति 100 वर्षा की 20 वर्षा की एक एक देह सोडचे मरण अगेन पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम एक एक औसल पट्टा वच्चे उपास जन्म घेवचे उपास मृत्यू जाऊचे ह्या पुरा नक्क मक्का हाजी पुराचा ह्या जन्म मृत्यू जरा व्याधीची प्रॉब्लेम आज सोल्युशन कसं नाही म्हणून हा स्वल्प थिंक करता म्हणून कोणाला बुद्धिवंतिके जागृत जाता तेदना तो ही स्टार्ट्स एन्क्वायरिंग अबाउट ॲब्सोल्यूट ट्रुथ द एन्क्वायरी स्टार्ट जाता सो भागवतमाचे फर्स्ट श्लोक फर्स्ट स्कंदाचे फर्स्ट चॅप्टरचे फर्स्ट वर्स सांगता जन्माद्यस्य यतोन्मयात् इतरतश्चातेष्व अभिज्ञस्वराट तेदन तो आलोचन करता हू कशी सृष्टी आयला कोण भगवंतू हा कसले खैतुलन आयलो हे टाईप ऑफ क्वेश्चन आमका जागृत जाता तेदन आमगेले बदची ह्युमन लाईफ स्टार्ट जाता तेदन आम्ही आलोचन करचा स्टार्ट करताची मिगेले बद जलाले ड्युटी धर्म म्हणार कसं आहे धर्मो हितेशम अधिको विशेष बद धर्म कसं आहे मनुष्य जाऊन घेन हा जन्म घेतला मिगेल धर्म कसं आहे सो एकलो ही स्टार्ट एन्क्वायरिंग अबाउट दि ॲब्सोल्यूट ट्रुथ परमसत्य अथवा भगवंत म्हणाल कोण हा म्हणाल कोण मिगेल आणि भगवंताले रिलेशनशिप कसं आहे म्हणून घेन तो एन्क्वायरी करूक स्टार्ट करता सो दॅट इज द बिगिनिंग ऑफ ह्युमन लाईफ त्यांची मनुष्य जन्माचे आरंभ तैतुलेन तो प्रगती करता वता स्टेप बाय स्टेप साक्षात्कार करचक तक चड चड कळता वता ह्या प्रकृती म्हण कसं आहे हे कर्म कशी वर्क जाता ह्या प्रकृती कशी वर्क जाता आम्ही काल मायेन निमगेला सुनामी कसले येता अथवा कसले है आमक कोरोना कोविड इतली सांक्रामिक रोग कसले येता आत चांग जनक वाईट कसले जाता पुरा हजे आन्सर आमका मिळता वत्ता नेक्स्ट स्लाइड प्रभु सो ताजी निमित्त आमगेल जन्म मनुष्य जन्म प्राणी जन्माके
विशेष जावन अस आम्ही है चार ही एक्टिविटीज अंतु आम्ही आमगेल जीवन है लीड कोन गेनु आम्ही सूनी मजराल मन के मोर्चा नज आम्ही मनुष्य जन्माचे धर्म कसने मोन गेनु अर्थ कोन गेव का प्रॉब्लेम वायर फोकस कोच बदलू सॉल्यूशन कसने अनि त सॉल्यूशन कशी मिळता इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एवच जन्म मृत्यु जरा व्याधि दुख दोषानुदर्शनम सो भगवद्गीते संगीलस डिटैचमेंट तुलेन हैप्पीनेस अस्ता अनि अटैचमेंट गिव्स मिजरी है भौतिक लोक अटैचमेंट असलरी मिजरी मिळता डिटैचमेंट जलरी हैप्पीनेस मिळता चला तस चला व्हाट इज एक्चुअली डिटैच्ड पुरा सोनगेनो रन नवच का मुनवे ना तशिकाय ना भक्ति मार्ग एक अत्यंत सुंदर जलल मार्ग सो भक्ति मार्ग अंतम का भारी चंद जावंगे हज्जे पुरा दिलालस अम पुराची यूज इट इन द सर्विस ऑफ द लॉर्ड ता रियल डिटैचमेंट कसने सोडका मोडना भगवंता कमगेले लाइफ अंतु ऐड करचे अनि तगेल सेवे करचे अतमी वेंकटरमण देवस्थान अंत मस्त जन सेवे करता इस्कॉन टेम्पल अंत विंगड विंगड रीति सेवे करता आम्ही आमगेल सॉफ्टवेयर जॉब सोडका मोडना आमगेल घर सोडगेन रन वचका मोडना जलरी आमगेल अंतु है पॉजिटिव भक्ति सेवे आमगेल जीवन अंत मी अलवड सोन घेव का त्यांची रियल डिटैचमेंट युक्त वैराग्य यूजिंग एवरीथिंग इन द सर्विस ऑफ लॉर्ड मळरी आमगेला कसन पुरा देवा नमक दिला पुराची भगवंताल सेवेंत उपयोग सूचे आमक शक्ति दिला शक्ति समेत भगवंताल सेवेंत उपयोग सूचे पुराची भगवंताल सेवेंत उपयोग सिलतदंत रियल अटैचमेंट तदा नमक आमगेल जीवन बिकम्स लाइफ बिकम्स ब्यूटिफुल मळ त्यांची हॅपीली असच साध्यस आनंदाम्बुदी वर्धनम प्रतिपदम पूर्ण अमृत स्वादनम सर्वात्म स्नपनम परम विजयते श्री कृष्ण संकीर्तनम मळरी प्रतिपदम हेज्जे हेज्जे का आनंद वृद्धि जत्ता अनि पूर्ण अमृत स्वाधन कोरियत केदना श्री कृष्ण संकीर्तन केलालते दना वट्टु बेसुन भजन कोर्चे कीर्तन कोर्चे आमगेल मालगडे ननी हशीची तंकता एंटरटेनमेंट मळरी तन्नी आमगेले के मस्त कुशे रशिलिंची कसलेक मळरी राम नाम कृष्ण नाम जप कोर्चे संकीर्तन कोर्चे देवस्थान वसून भजन कोर्चे भक्ति सेवे कोर्चे आत्ता आमक मस्त आम्ही गावांतनी पळोनचे पुरा वसंत मळरी अथवा सप्त मळरी भारी खुशी कसलेक देवस्थान वसून भजन कीर्तन कोर्चे तो देवाल ऍक्टिव्हिटीज अंतु ऍक्च्युअली आमगेले विंगड भौतिक ऍक्टिव्हिटीज आके चड खुशी अस तका चमका ते तसले प्रोग्राम्स आणि येताना आमका भारी खुशी जाता कसलेक मळता कृष्णा लोट कनेक्ट जावन अस वेंकटरमण लोट कनेक्ट जावन अस तेदंत आमका चड खुशी दिता नेक्स्ट स्लाइड प्रभु सो डिटॅचमेंट गिव्स हॅपीनेस अटॅचमेंट गिव्स मिझरी सो ह्या स्टोरी इंतु कैकेयीन आम गोत अस कशी मंथरेन कैकेयीले मन वाईट करता आणि रामाक वनवासाक पेटयता तेदन लक्ष्मण आणि सीते समेत वत्ताची भरताक राजकोरका म्हणून दशरथाला निमगे असत कैकेयी तेदन भरत येऊन कैकेयीक सांगता हा तुक अम्म म्हणून गेनु ओपून गेना कसलेक म्हण तू तंची नमुने एक डिग्रेडेड काम केला रामाल तसलेक तू वनवासा पेटयला म्हणून गेनु भरत समेत तिका डिस्कार्ड करता तेदना तिगेल वरलाले लाईफ ती एक नमुने तितले राणी जल्लर समेत ती दुःखांतु करता सो तिगेल गिल्ट आणि तिकता रिग्रेट थ्रू आउट तिगेल लाईफ अंत असता सो तकाची आम्ही ह्या भौतिक वेरी आम्ही कसने छा केला रि अथवा मी अपराध केला रि विंगड जना तोंद्री दिवचे विंगड जनाक कष्ट जलारीची त्या सेन्सिटिव्ह असची ना त्यांनी कष्ट जलार आम्ही खुश पडूचे असल काम केला रि आमगेले लाईफ अंतु आम्ही राणी जाऊन असल्यास समेत कितले संपत असच पुरो कितले ब्युटी असच पुरो एकल्यान सुखार असच साधी ना जला केदना आम्ही रामचंद्राल सेवे करचे पळयता
तेदना कुशेरश्च साध्यस्य लक्ष्मणु तो 14 इयर्स तो नीद काण जलरी तो कितले एक आनंद अंत शिलो कसले मणरी केदनाई रामचंद्राले सेवे करत शिलो आम्ही हनुमाना पळयताची हनुमानु सकाळी रामाल सेवे करता असता आणि रात्री रामाक पल्ले कशी सेवे करचे म्हणून आलोचन करचे रामनाम ध्यान करचे आणि सीतेक कशी सेवे करचे अशी हनुमंत आलोचन करता असता. सो हनुमंत केदनाय रामाल सेवे करता असता सीतेल सेवे करता असता आणि तो केदनाय आनंद रस्ता हनुमान हनुमंतु कसलेक मळरी भगवंताल सेवेंतु भक्ती सेवेंतु तितलेक रुचियस तदना तनी लक्ष्मणान 14 इयर्स नीद काणी जलर समेत तो ब्लिसफुल कुशेरी आनंद रशिलो जला आमगेल लाईफ अंत आम्ही पळयताची आमगेला हाय एंड कार्स ओडोड बंगलस कितली कीची स्कायस्क्रेपर बिल्डिंग्स आणि बंदिला जलरी आम्ही भौतिक जावनगेनु कितले ॲडव्हान्समेंट कोरच्या पुरो अथवा आम्ही टेम्पररीली कितले हॅपीनेस मेळणार समेत आम्ही शाश्वत जावनगेनु खुशेर अश्चक साधिना. सो ह्युमन लाईफ अंत आम्ही एन्क्वायरी कोरक आम्ही कशी शाश्वत जावनु खुशेर अश्चक साध्यस म्हणगेनु आम्ही एन्क्वायरी कोरक. नेक्स्ट स्लाइड प्रभू. सो आम्ही इच्छद्वेष समुत्तेन द्वंद्वमयेन भारत सर्वभूतारी सम्मोह सर्गे यांति परंतपः. सो आमके एक चारी है टू डिफेक्ट्स असाची तकाची आम्ही कसने करताची. सो त्या फोर डिफेक्ट्स अंतश्च निमित्त आमगेले है असील ज्ञान भौतिक ज्ञान त्या परफेक्ट जावच्या साध्यना आमका मिस्टेक्स करताची प्रत्येकली मिस्टेक्स करताची चीटिंग प्रोफेन्सिटी असता विंगड जनाक आमगेले सेन्सस इंद्रिय पुरा स्ट्रॉंग ना आमका सूर्य कितकी ओढ असला इतले शांत दिसता डोळे मस्त लगी हळ्ळरी आमका ऐकना चढ सनसन्न साऊंड जलर आमगेले ऐकना. सो इंद्रिय हॅस आणि टू चीट अदर्स आणि आम्ही इल्युजन जगताची इजिली आमकां दिग्भ्रमे जाता हे पुरा आशिल्ले निमित्त आमगेल ज्ञान ते स्मॉल ज्ञान भौतिक ज्ञान आसचे पुरा खंयचे ज्ञान आमकां आसचे ते आनी इम्परफेक्ट ज्ञान ते जाल्यार कृष्ण हक्क सीमित जावन ना तो देवादिदेव ताजे निमित्त भगवद्गीते ज्ञान ताणे जावन घेन अर्जुना दिल्लाल निमित्त ते ज्ञान ते परफेक्ट ज्ञान आध्यात्मिक ज्ञान ताकाच ते वेदिक सायन्स वेद ज्ञान म्हणलाले ते परफेक्ट ज्ञान आणि त्या ज्ञानान तू कसं सांगला म्हणरी आम्ही योग कोरक खंची योग कोरक विंगड विंगड योग अस कर्मयोग ज्ञान योग अष्टांग योग भक्ती योग आणि तंतु टॉप मोस्ट योग म्हण भक्ती योग भक्ती मार्ग. सो योग म्हणरी लिंकिंग विथ द सुप्रीम जीवात्मान परमात्मा लोट्टु अथवा कृष्णा लोट्टु लिंकिंग विद लिंक कोर्चे प्रोसेस तक योग मुणगेनु संगताची आणि भक्ती योग इज द हायेस्ट. नेक्स्ट स्लाइड. आम्ही ह्या पुरा भगवद्गीतेंतु सांगिलस स्टेप बाय स्टेप. सो तसजलरी ह्या 2.66 अन सांगिलस आत कॉन्ट की आम्ही मळाल मायन सांगिलस पीस अँड हॅपीनेस म्हणगेनु. सो वन हू इज नॉट कनेक्टेड विथ द सुप्रीम एकलेन स्टडी माइंड दवन घेऊचे जायना आणि त्या पीस मेळना तक पीस मेळली जलरी हॅपीनेस कशी मेळता एकलेन शांत जाऊन असलरी मात्र तक हॅपी जाऊन असच जाता तगेले अशांत जाऊन असलरी तो कुशेर असच जायना त्यांची सांगिलस. नेक्स्ट स्लाइड प्रभू. सो आमगेले पुरा प्रॉब्लेमाचे सोल्युशन कसने आम्ही फर्स्ट आम्ही अर्थ कोरून घेऊ का हू आर वी आमगेल रियल आयडेंटिटी कसने आम्ही ह्या देह ने आम्ही जीवात्म आणि राईट मोड ऑफ ऍक्शन्स करेक्ट वेरी आम्ही आमगेल बाउंड्री दवर घेऊन आम्ही काम करता असका आणि पर्पस ऑफ लाईफ कसन म्हणून घेऊ
अर्थ कोन घेऊ का आणि भगवंतालोट्टू क्रिएटर सृष्टिकर्ता देवादिदेव आणि सुप्रीम गॉड जाऊन आशिले भगवंतालोट्टू आम्ही केदनाय कनेक्शन दवन घेऊन असका ऑलवेज रिमेंबर कृष्णा नेवर फॉरगेट कृष्णा हे आम्ही हे केदना करता असताना आम्ही केदनाय खुशेर असचक साध्यस आणि आमगेल पुरा प्रॉब्लेमाक आमका सोल्युशन मिळता. नेक्स्ट स्लाइड प्रभु. सो त्या लॉ ऑफ लॉची लॉ ऑफ कर्म म्हणू म्हणरी फॉर ईच ऍक्शन देर इज इक्वल अँड ऑपोजिट रिएक्शन. आम्ही कसने काम केल्यार समेत ताका इक्वल अँड ऑपोजिट रिएक्शन्स आमका मिळता ताकाची कर्म म्हणू सांगताची. प्रभु तुम्ही त्या व्हिडिओ प्ले करायची आम्ही आता एक व्हिडिओ पळया. एक मिनिट बघता. So this question is ऐकत असतो प्रभू ऑडिबल असतो. बाय 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 प्रभू करेक्ट. हाउ डज लक और डेस्टिनी व्हाट रोल डज इट प्ले इन विक्ट्री और सक्सेस राइट. इज इट ऑल हार्ड वर्क? इज इट ऑल डेस्टिनी? व्हाट इज इट? Now, in my humble opinion, destiny is the situations that come to you, which are beyond your control. For example, you didn't choose your parents. Did any of you choose your parents? You were destined. That was destiny. You were born. Aisa nahi bole, ye meri baap, ye meri maa, main avatar dunga inse. Have you ever thought like that? Never. Did you ever choose your looks? Aisa naak hoga. Aisa bole, did you choose? No one looks as good as their Facebook profile picture and no one looks as ugly as their Aadhaar card picture. No one. No one looks like that. Correct? So, situations. Situations are destiny. You didn't choose them. They came to you. If someone comes and insults me, I didn't choose it. It came to me. That situation is destined. But my response to those situations is my choice. Response is not destiny. What I choose is my choice. And when I choose it, that decides my future destiny. This is why they say man is the maker of his destiny, not situations. Situations will remain what they are, but how you respond to those situations is completely and entirely your choice. So now, for example, some of you may have just got admission in a mediocre, simple college. Why? You couldn't crack it to go to IIT Mumbai. You couldn't crack it to any of those places. No issues, right? It's not that only IITians succeed, is it? You have that situation which is destined. Now you have a choice to work hard, to cultivate that attitude. That attitude is not destiny. That attitude is a choice. And when you choose that attitude, hopefully victory will come to you right away. Even if it doesn't come to you right away, you have sown the seed that will pay back. The seed that is sown will certainly fructify. Now, 10 years down the line, 20 years down the line, or later. This is why persistence, sticking it out, is so much essential. Thank you very much, sir. Yes, Prabhu. Okay. So, law of karma, Madari. Ami, atta kanchi condition, ami situation at the base dasachi. Ami phoodi kellale karma nimit amka hai current situations mellalas. So, ami at kasan javana sachi, taka ami responsible. Ek charadu blind javanu. जन्म घेवचा पुरो आणि त्या सांगचा पुरो अयो देवान मग कसल एक कुरुड केले त्या देव इम्पार्शियल अस अशी करूनच देवान एक चरडाक लायक दोळो आणि चंद देह दिला मग कुरुड कोणसळला
त्या लॉ ऑफ कर्मा प्रकार ते तशी जत्ता देव इम्पार्शियल नहीं आमगेले कर्म आमका वापस येता. आता हांव एक मँगो तजे सीड हांव बित्तने केला री म्हाका रूख जाला मँगोची मेळता एप्पल मेळना तशीची एक रईसाचे सीड गलरी रईसच मेळता. सो एवरी एक्शन हैज इक्वल एंड ऑपोजिट रिएक्शंस. प्रत्येक संसन्न है कार्य समेत आश्च पुरानी है लॉ ऑफ कर्म 100% प्रिसिशन और वर्क करता असता. नोबडी कैन एस्केप कोणी आश्च पुरमी आम्ही सांगू जायना भक्त जल्ला नक जल्ल काम करता ना 100% प्रिसिशन और वर्क करता 99.99 समेत नहीं 100%. सो हंगा एक चित्रांत पळयता सची एकलो गाय एक मरता स ते तुम्ही तोंड पळयाची तगेल तोंड ते गाय एक आयला आणि गायल तोंड तगेल गल्ला मला कसने तो आत गाय एक मरता स सो ताजी रिएक्शन्स तक्का वापस येता. मे बी मुखारची केदनकी जन्मांतू त्या गाय त्या गाय जलाल मनुष्य जत्ता मनुष्य जलाल गाय जत्ता आणि तक शिक्षा मिळचा पुरो. द एक्झॅक्ट म्हणून सांगची नाही बट इन द सिमिलर ग्राउंड फॉर एक्झाम्पल हा वात एकले कपाळ आक मारले मुखार कंचकी एक लाईफ अंत मग कोण की येऊन घेऊन कपाळ मारता तेदन हा निमगीता कसले रे हा हा इतली चांग अस मग तू कपाळ मारले गोत ना कंचकी एक लाईफ अंतू आम्ही कसन की कोर नसता. सो ॲज वी सो सो शल वी रीप आम्ही कशी कंची बित्तने करताची तज्जी प्रकार आमका फल मिळता. नेक्स्ट स्लाइड द लॉ ऑफ कर्म. सो कर्मण्यवाधिकारस्तु मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भु माते संगोस्त्व अकर्मणी तकाची आम्ही मनुष्य जन्मांतु आमगेल प्रिस्क्राइब्ड ड्यूटी म्हणून कोरका धर्म म्हण आमगेल धर्म कसने त्या कोरका आणि रिझल्टा वैरी आम्ही चढ आशे धवन घेऊच्याक नज्ज ब्राह्मण जलाल ब्राह्मणशी वर्क करता क्षत्रिय जलाल युद्ध कोरगेन रक्षण करता वैश्य जलाल तो व्यवसाय गोसेवा करता आणि शूद्र जलाल तो विंगड जनाक सर्विस करता विंगड थ्री ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांक तो सर्विस करता. सो गुणकर्मा प्रकार तका त्या वर्णाश्रम धर्मांत तो स्थित जाऊन असता आणि देवाक सेंटर दवन घेऊन ताणे काम कोरका त्या तगेले प्रिस्क्राइब्ड ड्यूटी. सो कर्मण्यवाधिकार असते मा फलेसु कदाचन. नेक्स्ट स्लाइड प्रभु. सो आम्ही मनुष्य जन्म गिरी आमगेले धर्म अथवा आमगेले ड्यूटी म्हणाले कोरका. सो जलरी मनुष्य जाऊन घेणू आत केलं जन्म तशी वर्क इज वर्शिप म्हणून घेऊन सांगताची जला वर्क इज वर्शिप कशी जाऊचे त्या भगवद्गीतेन तू सांगिलस यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्म बंधन तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संघ समाज. वर्क इज वर्शिप केदन जत्ता केदन आम्ही भगवंताक वर्क डन ऍज अ सॅक्रिफाईस फॉर विष्णु हॅज टू बी परफॉर्म्ड विष्णु यज्ञेश्वरु. सो विष्णुले खुशे कतिरी विष्णु प्लेजरा कतिरी आम्ही आमगेले कर्म कोरका. सो आमगेल प्रत्येक ऍक्टिव्हिटी आम्ही कृष्णा प्रज्ञेंतू डेडिकेट कोरगेन आम्ही कर्म करताना त्या आम्ही तेदन वर्क इज वर्शिप चत्ता आम्ही नूतनूतची आमगेले इंद्रिय तृप्तीक आम्ही काम कोरगेनो आम्ही गंमत कोरचे आम्ही मजा केला रे आम्ही तेदन तन नंतर आम्ही वर्क इज वर्शिप तू तुगेल काम कर रे तशी केला रे त्या वर्क इज वर्शिप म्हणून जाणार त्या रॉंग कॉन्सेप्ट ऑफ अंडरस्टँडिंग वर्क इज वर्शिप. रिअल वर्क ऑफ वर्शिप इज यज्ञार्थात कर्मणो नेत्र लोकोयम कर्म बंधन तदर्थम कर्म कौंतेय तदन मुक्त संघ जत्ता. सो वर्क डन ऍज अ सॅक्रिफाईस फॉर विष्णू हॅज टू बी परफॉर्म्ड कृष्ण प्रज्ञेंत ऍक्टिव्हिटीज कोरका. नेक्स्ट स्लाइड प्रभु. सो केलव कर्म आमका संचित कर्म म्हणून घेणू असता आत आमगे आत एक मनुष्य जन्म अंतू मस्त कर्म आम्ही करताची त्यात एक अकाउंट वता असता त्या संचित कर्म एक इत होड बॅगेज म्हणून लेखला री एक नेक्स्ट केदन की ह्युमन लाईफ मिळताना त्या एक संचित कर्म अंतू एक पार्ट काण घेणू त्या दिता
हाँ है मनुष्य जन्म का तुक है तुगेले कर्माचे अकाउंट गया तू तु, तुका इतले हैप्पीनेस इतली डिस्ट्रेस मुनगेनु तो तक प्रारब्ध कर्म मुन संतच इतली दुड्ड मेळका तुगेल आमगेल जीवन अंत एकलेक तुगेल लाइफ अंत इतली दुड्ड मेळता असल बायल मेळता इतली चरडू मेळताची असल परिवार मेळता असल देश मेळता असल कसन स्त्री जाऊन की पुरुष जाऊन की जन्म मिळता असले नांग असता त्या व्हिडिओ आम्ही पळयलींची आम्ही चूज करची नाही त्या आमगेले कर्मा प्रकार आमका मिळता असता जलरी केदन आम्ही भक्ती सेवे आमगे लाईफ अंतू आम्ही अडवडसून घेताची तेदना त्या आमगेले कृष्ण भक्ती सेवेंत आमकां प्रगती करची कतिरी तो आमगेले पुराची कर्म तो नाश करचा पुरो एक वंदु एक हरिनाम एक कृष्णनाम एक रामनाम कोटी कोटी जन्माचे पाप नाश करची शक्ती अस कसले म्हणा अभिन्नत्व नामनामिनो तकाची आम्ही हरिनाम कोरका आम्ही कृष्णाक आमगेल जीवनांत ऍड करचे म्हणरी आम्ही हरिनाम जप कोरका हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे है महामंत्र जाऊन अस विंगड आता आमगेल्यांतू कितली के जण ऑलरेडीची विंगड स्तोत्र पारायण आणि कोरच्या पुरो त्या कसने सोडका म्हणून आम्ही सांगनाची कसलेक म्हणरी त्या कसने सोडची ना हांव सांगेल म्हण की आम्ही कसने सोडची म्हण ना आमगेले जीवनात हरिनाम ऍड करून घेऊ का आता केलो जन ऑलरेडी केलो विंगड मंत्र चांट करता असच्या पुरो त्यांनी त्यांची हरिनाम कंटिन्यू करवे श्रीराम जय राम जय जय राम अथवा कंचे एक हरिनाम त्यांनी करता असले त्या कंटिन्यू करू येत ज्याला हरिनाम जप करका कसलेक म्हणा कलियुग अंतू हरेर्नाम हरेर्नामैव केवलम कलौ नास्तैव 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 गतिरन्यता हरिनाम सोणु विंगड उपाय ना विंगड उपाय ना विंगड उपाय ना म्हणून तीन तीन पंत सांगिलस गतिरन्यता 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 हरिनाम एकच मार्ग ह्या साक्षात्कार कोरका जलरी आणि हरे कृष्ण महामंत्र कसले एक्सप्लिसिटली जप केला मॅक्झिमम ऍडव्हान्टेज कसले म्हणरी त्या महामंत्र महामंत्र म्हणरी त्या तितली पॉवर असतंतु एक हजार विष्णूल नाम एक रामनाम इक्वल तीनी रामनाम एक कृष्ण नाम इक्वल एक हरे कृष्ण महामंत्रांतु चारी कृष्ण नाम चारी रामनाम एत्ता म्हणरी 16 टाइम्स विष्णु सहस्रनाम संगील पॉवर एक हरे कृष्ण महामंत्र संगलरी येतात तसं म्हणून विष्णु सहस्रनाम सोडाची म्हणून सांगताची तात्पर्य नाही जलरी त्या महामंत्र सो कंचे जलरी अडना आम्ही हरिनाम कोरका हरिनाम रामनाम कृष्णनाम आम्ही जप केला त्यांना आमगेले ऑल सिनफुल ऍक्टिव्हिटीज कसं पापकार्य केला कितली की कोटी कोटी लाईफातून पापकार्य केला लस त्या पुरा नाश जाता आणि आम्ही आमगेले भक्ती सेवेंत मुखार सुनोचे इझी जाता सो आमगेले लाईफ अंतू जलतीतले आम्ही हरिनाम आम्ही अडवडसून घेऊन जलतीतले ह्या देवाले हरिनाम जप केल्यारी आमगेले जीवन यशस्वी जावच्याक साध्यस सो मुखारची सेशन अंतू आम्ही पळयताची लिटल मिट मोर अबाउट कर्म कशी कर्म वर्क जाता आणि टाइप्स ऑफ कर्म म्हणरी अकर्म विकर्म आणि सकर्म म्हणून तीन टाइप कर्म अस त्या पल्लेतून गणेश पै प्रभू सेशन्स घेता तो तुम सो त्या सेशन्स अंत तुमक पुरा मोर यू विल रियल टाइम लाईफ रियल लाईफ एक्झाम्पल्स अतुलेन त्या आमका कर्माचे अनिके चड इनडेप्थ कळता सो आज एक हा सेशन अंगा कैद करता असं सो कोणाकची कसने क्वेश्चन्स कमेंट्स आणि हे असलरी सांगेत मिगेल एक क्वेश्चन असा डिटॅचमेंट गिव्स हॅपीनेस अटॅचमेंट गिव्स मिझरी म्हणताना वाय तर हा हॅपी जाऊन असका म्हणलेले एक प्रकारचे अटॅचमेंट नाही मॅ
वही बहुत अटैच हैप्पी जाऊन अस्का मल्ला ले ची अटैचमेंट के दन जत मलरी भौतिक स्तरारी अम्मी ते थिंक केलरी ते अटैचमेंट जत्ता अत उदाहरण एक अम्मी इंद्रिय तृप्ति कोर्चा का अम्मी पढ़ेता स्लरी अत अटैचमेंट मल्ला कसन है आम आई एंड माई है टर्म सारी थिंक करता स भक्ति मल्ला कसन है हाँ वह भगवंताले कृष्णाले टुवर्ड्स थिंक करता स डिफरेंस तितले ची भौतिक केदन जत मलरी मिगेले आई एंड माइन हाउ सेंटर आई एम द मास्टर आई एम द एंजॉयर आई एम द प्रोपराइटर आई एंड माइन है मिगेले ते वेरी अम्मी हैप्पीनेस है करचत पढ़ाई तना ते हैप्पीनेस चाहूंगे नस्ता जलरी आध्यात्मिक स्तर अंतु हैप्पीनेस पड़ोचे ते रियल डिटैचमेंट कसलेक मळरी त्या डिटॅचमेंट मळ कसने वैराग्य मळ कसने आम्ही केदन आम्ही कृष्णाक कनेक्ट करताची तेदन आमक तेदन हॅपीनेस मिळची आत भक्ती सेवे आम्ही केलारी आमगेल ऍक्टिव्हिटीज चेंज जायना त्या आम्ही करेक्ट अर्थ करून घेऊ का फॉर एक्झाम्पल आता उदाहरण देऊची मळरी आत एकलो पिकनिक आवता हॅपीनेस म्हणून घेणु करेक्ट नव्हा सो पिकनिक आवताना तो तगेल फॅमिली है कोरगेनो तगेल बायल चरडू वाल वट्टू वसून घेणु तो ते एन्जॉय कोरगेनो येता आणि तशीची आध्यात्मिक जाऊन घेण समेत आम्ही स्पिरिच्युअल पिकनिक्स वत्ताची त्या स्पिरिच्युअल पिकनिक्स म्हणा कसं थं आम्ही आमगेले फॅमिली वट्टू वच्चे जलरी आम्ही स्पिरिच्युअल पिकनिक वत्ताना आम्ही वृंदावना की जगन्नाथपुरी की अथवा तिरुपती की हरिद्वारा की अशी वत्ताची सो ऍक्टिव्हिटी सेम ची जलरी आम्ही कृष्णाक डिस्कनेक्ट करता नव्हे तेदना आम्ही त्या ह्या भौतिक लोकाक अटॅचमेंट म्हणून जाता अटॅचमेंट म्हणजे रिअल मिनिंग म्हणजे ह्या भौतिक लोकाक अटॅच जाऊचे सो मटेरियल प्लॅटफॉर्म वर अटॅच जाऊचे सो आम्ही त्यांची कृष्णाक केदन कनेक्ट करताची तेदना भौतिक तुलन डिटॅच जाऊन कृष्णाक अटॅच जाता सो अटॅचमेंट टू कृष्णा इज ऍक्च्युअली डिटॅचमेंट फ्रॉम the material world tashita okay va aya ganesh pai prabhu you want to answer some more add some more points well tumhi actually you have put it very rightly aptly ani first of all mata ji point kashi ki malari happiness is a result amya ta for example daily deva pooja karka ani deval dhyan karka ani devale jap karka manta chi फर्स्ट तुम्ही स्टार्ट केलं त्यांना तुम्ही हॅपीनेस मिळणार हे तुम्ही ऑब्झर्व करचे उरतले तुम्ही स्टार्ट केलं त्यांना तुमचे पेन जाता कित्याक म्हणजे आम्ही लाईफ टाईम आम्ही कसं केलं उरता आम्ही खंची टीव्ही पळून टाईम वेस्ट केलं उरता त्या टायमार ना हांवे कसं प्रजल्प करून टाईम वेस्ट केलं उरता सो ते हॅपीनेस मळकीत असा ते रिझल्ट ओवर अ पिरियड ऑफ टाईम आक अटॅच जावचे ना तो शास्त्र कसं म्हणत की म्हणा तुझ्या धर्माक अटॅच जाऊन उरका तुम्ही कसं कर का तक अटॅच जाऊन उरका ताजे खातीर त्या रिझल्टाक अटॅच जावन उरचे ना सो हॅपीनेस इज अ रिझल्ट ताका अटॅच जावन उरचे बदलाक आम्ही बरी धर्माक अटॅच जावन उरल्यारी तशें जावन कसं आता तुम्ही सांगिल पॉईंट पार्शली करेक्ट एक सेन्स आता प्रभुजीन कसं म्हणे वेन वी अटॅच टू कृष्णा अँड वेन वी डिटॅच फ्रॉम आम्ही केन्ना मटेरियल वर्ल्डातल्यान डिटॅच जाताची ते हॅपीनेस ताका आध्यात्मिक संतोष म्हणताची ट्रान्सेंडेंटल हॅपीनेस म्हणतात ते हे आम्ही रेग्युलर अटॅचमेंट कशी हाजे बद्दल दवर घेता न्ही भौतिक विषया बद्दल ताक आणि हा डिफरन्स असा सो वन शूड ऍक्च्युली गेट अटॅच टू कृष्णा अँड गेट डिटॅच विथ ऑल द मटेरियल ऑब्जेक्ट्स म्हणून ताजे मिनिंग बट ऑन अ नेक्स्ट लेवल कशी की म्हणा देर इज नो अटॅचमेंट कोण शुद्ध भक्ती जाता ताका हॅपीनेसाक बी अटॅचमेंट उरना कित्याक म्हणा तो प्रत्येक विषय ताईल कर्तव्य म्हणून करता तगेल धर्म म्हण करता तितल्यांची ताजेन हॅपीनेस मिळत की डिस्ट्रेस मिळत की कसं ताजेन ताका फरक पडना त्याची ताका स्थितप्रज्ञ म्हणून म्हणताची म्हणा ताका कशी की म्हणा आता तुम्ही देवाल पूजा करचे बसले बसल्याची कोण तरी येऊन तुम्ही डिस्टर्ब करता डेली सो ऍक्च्युली यू आर नॉट हॅपी एट दॅट पॉईंट ऑफ टाईम कोण मस्त डिस्टर्ब करत असेल तुम्ही जाय ना देवा पूजा करचे बट स्टील यू शूड डू इट कित्याक म्हणजे तुम्ही तुम्हाला ते धर्म ना हे तुम्ही देवा पूजा करताना मस्त स्टार्ट कसं आहात की म्हणा मस्त माइंड डिस्ट्रॅक्ट जाता तुम कसं दिसता हांव बसून आयपॅडार कसं पळयत उरल्या रे हांव फोकस करचे जाता देवा पूजा केल्यार म्हाका हजार कण मात धांवता आनी म्हाका देवा पूजा करचे जायना ना जप करचे पयले हजार कण मात धांवता म्हाका करचे जायना म्हणून दिसता
So your conclusion will be, kasane I padapalari, you are happy. Jawab kelari, you are not happy. The conclusion are touch. Then nami malare mi material platform ara sachi mon artu. Ken naam ka am clear jata am gel dharma te. Ken na harer naam eva harer naam eva harer naam eva kevalam kalau naaste eva naaste eva naaste eva ke teran yatha mon prabhu jin sangilas nava. Ken nam clear jata hechi am gel dharma ani kasane naam mon. Ken regularly techi karta vata pade. Ek highest level of platform ara shile. Tantu sukha uro dukha uro kasale uro. Khanch dharma mon dilla sa techi chi follow karta vata chi. And gradually, eventually, as a byproduct, happiness ata. The happiness attached jai natte. Jalte as a byproduct ette. Kashi ami petrol kadle re diesel byproduct janatne. Tashi happiness byproduct janata. Tak attached jauch avashkata na actually speaking. Kadle mataji. Kadle guruji. Anek question ashile. Dharma ani karma. Amalari. Today thin line difference ashi dista, but explain kela like ashil. Prabhuji Karaj. Anek pan sangta Prabhuji. Dharma ani karma. So there is a thin line difference between two, dharma and karma. What exactly is dharma? What exactly is karma? Actually, you are right, Mataji. Dharma ani karma to thin line. So because dharma is karma in a boundary. Dharma is karma in a given boundary. Titlinch. So tantu different type karma sachite am sorry amari vi karma khanche akarma khanche te auto ami phale discuss karana details sachi, but in short sentence sang kamari dharma is nothing but karma in a given boundary. Ammi ata for example ek police urta police man as mon leka. So police man ale ek boundary urta tagel ka karma karcha. ताणे तगेल टेरिटरी भितर ही ताण पळवेत तगेल टेरिटरी तुरं बाहेर उचून खय पळवचे गेले रे ही इज क्रॉसिंग हिज बाउंड्री तो तगेल कर्म करता फॉर एग्जांपल एक पोलीस स्टेशन आता तगेल ज्युरिसडिक्शन असा तो नेक्स्ट पोलीस स्टेशन आता खंची एक क्राइम झाले म्हणून उचून नो प्रोएक्टिवली उचून थे कसे प्रॉब्लेम सॉल्व करचे गेले रे इट इज रॉंग ताणे तगेले टेरिटरी भितर ही तगेले बाउंड्री भितर ही ऊर नो खर्च की तसा तगेल ते धर्म तक एक गाइडलाइन दिलो तक तुगेल टेरिटरी तू कसकसन प्रॉब्लेम असे तू प्रॉम्प्ट जाऊ नो खंच टाइमर गेल रे येऊ नो तू सॉल्व कर का मग तक एक गाइडलाइन दिलेल उरता ताण दुसरे कण वचन बीची दुसरे पोलीस स्टेशन वचन केलर भी ते कर्मच तगेले की तुम्हाला तो पोलीस आल ड्युटीज करतास झाले रे तो तगेले ज्युरिसडिक्शन भितर केलर पळे ता तगेल धर्म की तुम्हाला तज लिमिटा बाहेर तक अलोड ना तशीची शास्त्र हम कसं करत की म्हणारी प्रत्येक कार्य करचे अलो करता eating, sleeping, mating, defending, हा कुटुंबाचा शास्त्र अलो करता झाले रे एक बाउंड्री दिता त्या बाउंड्री बाहेर केले रे त्या विकर्म जाता त्या फाले डिस्कस करा ऍक्च्युली कशी की सॉरी अकर्म जाता त्या कशी जाता म्हणून फाले मी डिस्कस करा झाले रे त्या बाउंड्री भितरी खर्च की तसा त्या धर्म म्हणतात इन शॉर्ट इन सिंपल वर्ड्स धर्म इज इक्वल टू कर्म विदिन अ गिवन बाउंड्री ऑफ शास्त्र शास्त्रां कसं डिफाईन केलं होतं म्हणताची गुरु साधू शास्त्र हे तीन आम्ही फॉलो करता हे तीन कसं डिफाईन करताची ते आमकं बाउंड्री एक धर्माच बाउंड्री ते धर्मा बाउंड्री भीतर आम्ही काम करतात खंचे काम करचे ताजे भीतर करका म्हणले धर्म प्रभूजी तुम्ही कसं ऍड करता होता का ना प्रभू राईटली सेड म्हणा रही त्यांची सो एक बाउंड्री इन तस आमगेले एक बाउंड्री मनुष्याक एक धर्म म्हणा रही तगेल ते एक बाउंड्री म्हणून असता आत उदाहरण एक दिवची म्हणा एक प्रकृतीन एक सेट ऑफ फूड म्हणून घेऊन देऊन असता ते त्या बाउंड्री त्या मिल्क कडरी ग्रेन्स सो आता मी प्राणी कनी पळेल रे त्यांनी केदना तंगेल बाउंड्री क्रॉस चायनाची सो तशीची मनुष्याक एक बाउंड्री म्हणून असतात गाय मांस काय ना अथवा टायगर ग्रास काय ना ते तंगेल बाउंड्री भितरी असताची सो तंक त्या पापक पाप आणि पुण्य म्हणून मिळणार कसले म्हणा केदना त्यांनी नेचर प्रकार ऍक्ट करता असताची जलरी आम्ही त्या बाउंड्रीन तू काम करता असताना आम्ही धार्मिकली ऍक्ट करता असताची त्या प्रभूजीन सांगेल म्हणजे धर्म क्रॉस जलरी त्या आमका विकर्म मिळता धर्म प्रकार चलता असताना आम्ही आमका सकर्म मिळता आणि वेन कनेक्टेड विथ कृष्णा आम्ही करता असताना आमका अकर्म म्हणून मिळता त्या स्पिरिच्युअल अकाउंट म्हणून सांगताची आता उदाहरण एक आमका बँकांतू एक
पॉझिटिव्ह अकाउंट असच्या पुरो अथवा अनेक लोन असच्या पुरो. सो ताजी प्रकार म्हणारी स्वल्प ऑफ टॉपिक जलर समेत टू क्लिअर मेक इट व्हेरी क्लिअर अत दुड्डु असलरी हा कार अम्माक इष्ट असेल कसं जजला घेऊयात त्यादा आम्ही खुशी पडवताची. लोन असताना स्वल्प कष्ट पडून सफरिंग जाऊन घेत भोरका जाता तशीची पापकारी केला त्यादा सफरिंग येतं पुण्यकारी केला त्यादा एनकॅश करून घेणं आम्ही खुशेर असच्या पुरो जला आम्ही केदन भक्ती ऍक्टिव्हिटीज करताची त्या आमगेल्या एटर्नल अकाउंटाक वता असता आम्ही धर्म केदना मनुष्य धर्म कनेक्टेड टू कृष्णा करता असताची आमक ते एटर्नल स्पिरिच्युअल अकाउंट मिळता असता. आणि उदा एक्झाम्पलाक ह्या लाईफान तू हा पुरा जप हरिनाम जप पूजे आणि तुळसी आराधन आणि देवा देवस्थानान सेवे अशी करता असताना मी गेल्या 1% 2% अशीची अप टू ह्या 20% हा स्पिरिच्युअल अकाउंटा गेलेला तर शाश्वत जाऊन अशील अकाउंट. सो नेक्स्ट लाईफ अंत 21st तुलेन स्टार्ट जाता. सो इन शॉर्ट कसं सांगची म्हणारी आम्ही केदना धर्म अंतू ऍक्ट कोरक म्हणजे ऑलवेज कनेक्टेड विथ कृष्णा. सो तेदना आमका ते अकर्म अंत ऍक्ट करूयात. सो त्या पाले प्रभुजी कवर करता सो देन इट विल बी मोर क्लिअर फॉर ऑल म्हणजे मस्त क्लिअर जाता ते कॉन्सेप्ट. बट ऍज अ होल प्रभुजीन सांगेल म्हणके धर्म इज द परफॉर्मिंग कर्म विद ए बाउंड्री. सो नेक्स्ट आणि कसं नाही क्वेश्चन आणि खंचे क्वेश्चन असं आहे और कसं नाही कमेंट असं आहे अनेक सांगचशील कोण कोण व्हॉट्सअप ग्रुप अंत असताची जर तुम्ही अकॉर्डिंग टू द कॉल वॉइस बिगिन कट जाता सा वॉइस कट जाता सा नो आई टेल यू माय कृत काल अंत आई कृत युग अंत ऐकल वे वाई वाई आई कटले बिन वॉइस बिगिन कट जाता वॉइस ब्रेक वाई वॉइस ब्रेक जाता ऐकल वे हां आणि पण रिपीट केले बरे शिद मी म्हणा री केले रिपीट ब्रेक झाला या प्लीज वाय इट्स बेटर यू रिपीट एक पण रिपीट केलं बरं असेल डिस्कनेक्ट झालं की मग दिसतो ना ओके. सो त्यांनी कनेक्ट जाऊ तनक आय विल मेक ए स्मॉल अनाउन्समेंट म्हणारी आत पुराजन व्हॉट्सअप ग्रुप अंत असा म्हणून लेखतास इन केस ना जाल्यार प्लीज तुमकां बरे लिंक मेळ नासल्यारी व्हॉट्सअप ग्रुपाक तुम्ही जॉईन जायची आणि तंतू सर्टिफिकेट तुमकां सर्टी पुराजनाक सर्टिफिकेट मिळता इस्कॉन आयसीसी पर जाऊन घेणं. सो त्या फॉर्म तुम्ही फिल केल्यारी तुमकां ते सर्टिफिकेट्स मिळता. सो फ्रायडे मे बी फेलिसिटेशन प्रोग्राम दवन घेऊच्याक आम्ही प्लॅन करता सची बट वी विल म्हणा आम्ही त्या डेट सांगताच तुमकां बट कोणाक सर्टिफिकेट्स जावका त्यांनी प्लीज व्हॉट्सअप ग्रुप जॉईन जायची आणि त्या इस्कॉन साऊथ बेंगलोर वेबसाईट अंत रजिस्टर करायची आणि प्लीज त्या एक फॉर्म एक फिल करायची सो दॅट आमका कळता कसं म्हणा कोण कोणाक सर्टिफिकेट जावका म्हणून सो दॅट आम्ही त्या प्रिपेअर करून घेणू पुरा जनक त्या फेलिसिटेशन प्रोग्राम टायमरी डिस्ट्रीब्यूट करेत. सो प्लीज त्या एक मनान दवन घेणू त्या खंडित जाऊन घेऊन त्या फिल करायची सो त्या एक रिक्वेस्ट तुमका. सो हंगा त्या चॅटरी घाल्या ऑलरेडी चॅटरी घाल्या तुम्ही त्या क्लिक करून मरे हॅक करीत आणि हंग घालना म्हणा त्या डिफरंट इट टेक्स यू डिफरंट विंडो तंत तुम्ही कन्फ्यूज जाऊच ना का म्हणून ऍक्च्युअली व्हॉट्सअप अंत दवरील असं. सो सुभगाम क्वेश्चन्स नेमकी याची Sorry, I got disconnected. The magic question kasa malari, you mentioned the karma is within a certain boundary. No, dharma is correct, right? Was I wrong? Dharma is karma within the boundary of? Within the boundary. My question is, does the boundary vary depending on the situation? I'll tell you. No, at kala prakara, like we say, Ramayana velaka, no, it was, dharma was in such a ekade. कृष्ण त्रेतायुग अंत कमी झालाय. सो डज द धर्मा व्हेरिएशन हॅपन अकॉर्डिंग टू द
times. Why? Dharma variation antu malari, there are two aspects of dharma. Dharma antu, Prabhuji, do you want to answer first? You answer first, Prabhu. You answer first. So dharma antu don aspects urtachi. Ek malai shastra, anek malai samskriti. Shastra malai kasan ki malai, Bhagavad Gita in sangil kaskasan asa, te shastra. Te kala bahya urta, malai kala bahya urta malai kasan, ta khanche time limit urna. At any point of time, it is true. Tantu kasani difference na. Samskriti malki tasa, taj implementation kashi jau kama. आयच्या दिवसाक आमकां इम्प्लिमेंटेशन 500 वर्षां पयलीं आशिल्लें म्हणजे इम्प्लिमेंटेशन करचें जायना. पयलीं संन्यास कशें घेत आशिल्लें आज करचें जायना. सो तेन्ना कसो करता अशें म्हळ्यार कोण गुरू उरता त्या समयाचेर गुरू आशिल्ले तांणी ते शास्त्र पळोवन ताजे प्रकार कशी संस्कृती जावका म्हूण डिफायन करता. ताजे इम्प्लिमेंटेशन कशें जावका म्हूण डिफायन करता. सो पयले काळांत कशें आशिल्लें म्हळ्यार संन्यासी आशिल्लो काना समुद्र पार करचें ना म्हूण आशिल्लें. प्रभू आशिल्लो प्रभू समुद्र पार करून गेले कितें म्हळ्यार त्या टायमार संस्कृतीची डिमांड तो आशिल्लो. पुरा लोकाक पुरा जगत्ताकची हे जग भगवद्गीत पावका म्हळ्यार समुद्र क्रॉस कर का हे रूल धरून येवचे जायना म्हूण तेन्ना तांगेले गुरून सांगले. तेन्ना कसं जालें की म्हळ्यार तांणी ती संस्कृती फॉलो केली. तशी जावं न्हू काल शास्त्र म्हणकीत उरता धर्माचे वन पार्ट शास्त्र म्हणकीत उरता ते कालबाह्य उरता ताका खंयचेच डेफिनेशन चेंज जायना. जाल्यार संस्कृती म्हणकीत उरता ते इम्प्लिमेंटेशन पार्ट ऑफ शास्त्र. ते इम्प्लिमेंटेशन पार्ट काल जलत चेंज जाता आणि ते चेंजेस डिफाईन करचे कशी गुरु उरताचे ते लिनियेज तू ते जाग्यार खंच खंच गुरु उरता. आज आम्ही हांग कस कसन फॉलो करता युरोपात वचून त्याची फॉलो करचे जायना. आम्ही हांग फॉलो करचे वचून यु नो दुबईंत फॉलो करचे जायना. इट कॅन बी डिफरंट पण थंय उदा उरतले उरनाशी उरतले. युरोपात टाइम डिफरन्स मस्त असा एक चार घंटे जल की थंय सांज जावन वता विंटरा वेळार आणि समरा वेळार 10 घंटे जाल्यार थंय सूर्यास्त जायना. सो पुरा रुल्स हांग फॉलो इंडियान फॉलो करचे थंय फॉलो करचे जायना. सो तशी जावन कलियुगान तू पुरा जनांकची सत्ययुगा आणि द्वापर युगा म्हणकीची तिथलं लाईफ स्पॅन बी उरना तिथली कॅपेबिलिटी बी उरना. तशी जावन शास्त्राक इम्प्लिमेंटेशन कशी जावका म्हणून आशिल मनुष्य कोण गुरु आशिल कोण होता त्यांनी डिफाईन करता होता ताका संस्कृती म्हणताचे. ती संस्कृती आम्ही फॉलो करता होता आणि 10 वर्ष जायना पडना 15 वर्ष जायना पडना ती चेंज जावीत. बट भगवत गीता चेंज जायना शास्त्र चेंज जायना भागवत चेंज जायना. फंडामेंटल्स ऑलवेज रिमेन एज दे आर. इम्प्लिमेंटेशन पार्ट चेंजेस तिथली ते एक चेंज जाता. ते क्लिअर झालं. राईटली सेड परफेक्टली आन्सर्ड. सो आणि कसाने क्वेश्चन्स असव्या अथवा तुमकां कसान्याची आयची क्लासाचे फीडबॅक दिवचे असल्यारी आजी स्वल्प लेस इंटरॅक्टीव आसच्या पुरो बट जलतीतले इंटरॅक्टीव करचे पळयला आणि स्टिकिंग टू द सब्जेक्ट मॅटर आसच्याक पळयला. सो मे बी आणि 3 डेज सेशन वरला आमगेल्या त्या गणेश पै प्रभूची घेतास. सो फल्लेक 20th, 21st and 22nd 3 डेज. सो तंतु आम्ही जलतीतले टॉपिक्स कवर करताची. सो आणि ताजी नंतर एज वी टोल्ड भगवद्गीता 18 डेज कोर्स आम्ही त्या कोर्सची प्लॅन असं आणि ताजी नंतर रेग्युलर इन डेथ इन डिटेल सेशन्स फॉर भगवद्गीता. सो तुमकां कसण्याची आम्ही इम्प्रुवमेंट कोरका अथवा कसं इम्प्लिमेंट कोरका म्हणून असल्यारी तुम्ही फीडबॅक दिवेत आम्ही आमगेल प्रयत्न करताची. आणि सगळ्या जणांक एक रिक्वेस्ट फाल्या एक दिवस आषाढ एकादशी मस्त पर्व दिवस आणि तुम्ही एक नवीन साधन सुरू करीत फाल्या एक राऊंड हरे कृष्ण जप हरे कृष्ण महामंत्र जप जाल्यार सुरू करीत फाल्याच्यान. तशें जेन्ना रिक्वेस्ट म्हणल्यार फाल्यां आम्ही क्लासार बसतना फस्ट आम्ही हरे कृष्ण महामंत्रातल्यान स्टार्ट करया. आज करचे शिलते जर आमचे टाइम शॉर्ट असा जाल्यार फाल्यां आम्ही ते हरे कृष्ण महामंत्र सुरू करया. ताजे पयले सकाळी तुम्ही एक खंयचे तरी एक साधने विषय भगवद्गीता वाचचे स्टार्ट करचे म्हणून जाल्यार अडना ना म्हण असले हरे कृष्ण महामंत्र एक राऊंड स्टार्ट करचे तुम्ही ऑलरेडी करता असले एक राऊंड एक्स्ट्रा करचे खंयचे तरी एक एडिशनल साधन कर का म्हणले बद्दल एक रिक्वेस्ट असा. नवे प्रभू तुम्ही आणि कसं ऍड करता का
ना प्रभु कसलक मळारी आषाढ एकादशी एक ऑस्पिशियस डे म्हणून प्रभुजी सांगतास मस्त शुभदायक जावन आशील दिवसू भगवंताक अत्यंत प्रिय जावन आशील दिवसू ताकाच प्रभुजी अशी रिक्वेस्ट करता साची तुमका कसने तुमगेले मनान तो खंची इष्ट असकी त्या भक्ती सेवे तुम्ही पालेतून स्टार्ट करेत सो ऑस्पिशियस बिगिनिंग शुभदायक जाला एक बिगिनिंग करची कतिरी म्हणून प्रभुजी सांगतास पुष्पाशणे माय कसन की संचप पळत असच यात विष्णु सहस्रनाम प्रवज्जलारे लायक म्हणताचे बाय बाय म्हणजे मस्त देवाल नाम प्रसंग तशीची गीता भगवत गीते वज्जलारे अज्ञे भगवत गीते तिरुळ आमक तो तुम्ही सांगता असाची ते मन मन मनन करून आम्ही जीवनात अळवड सुंकेला ते एक उपयोग अस मस्त असवय ते तशीची भगवत गीते वज्जलारे तशी तितले हे अस वाजिलर म्हणारे प्रभु यू कॅन आन्सर पूरा पूरा श्लोक वही वही कंटिन्यूस वाजित आज विष्णु सहस्रनाम वाजित आपत ताज बदले भारी एक चंद कहानी असा जले आता टाइम शॉर्ट जात की कितकी हां तुम खाजा आंसर करले हां ते करेक्ट असतो गेल भगदी भगदी वाजिलरी ताज इंपॉर्टेंस असा ताज ताज बेनिफिट असा चीची जले री तुम्ही हां अर्थ को जम्मू का कोळे ताचे दल आता वाजिलरी करेक्ट असा हां हां करेक्ट असा वाजील इफेक्ट असाची नो डाऊट आता फॉर एक्झाम्पल तुम्ही एक मोवा बाटली घेऊन येताची मार्केटातून घेऊन येताची मोवा बाटली हँड ओव्हरी तुम्ही घराकडे मोवा असा म्हणले क्लिअर ते भारी बरे चांग ते उरू का झालं रे मोवा बाटली भायल्यानं लिहून तर उरलेर जायना तर मो भितरल्यान काढ का आणि तुम्ही खाण त्याची टेस्ट केल्यावर मात्र त्याची उपयोग तशीची भगवद्गीते ब्लाइंड रिसायटेशन केले रे त्याचे उपयोग ना म्हणून ना ताजी उपयोग असायची मन प्युअर जाता वता जे केन्ना आमगेल अशी लाईफ शॉर्ट लाईफ अस देखो न्हू ते ब्लाइंड रिसायटेशन मात्र करता उरले री ताजी उपयोग जायना ताजे अर्थ कोरून रिसायटेशन केले तितले बरे म्हणून ताजे अर्थ आणि काय ना ब्लाइंड रिसायटेशन करण्याची ताजे अर्थ पडून कसं सांगता असं म्हणलं त्यांनी अर्थ कोरून घेऊच्या पळयताची स्लोली स्लोली अर्थ जाता इनिशियल फेसेस सारी रिसाइट करू येत म्हणून खंडित करू येत खंडित करू येत तुम्ही त्या रिसाइट केला डेफिनेटली तक डेफिनेटली त्या हार्ट प्युरिफाय जाता वता आणि मस्त एडवांटेजेस अस सो इनिशियल फेसेस तू तुम्ही त्या करचे मस्त लायकची व्हेरी गुड सो तुम्ही त्या कंटिन्यू कराची जलतीतले श्लोक आणि वाचियाची बट आज म्हणजे जलरी समय जल्ला म्हणके प्रभुजीन संगेल म्हणके आम्ही त्या आमगेल जीवनान तू इम्प्लिमेंट केला त्याचे संपूर्ण लाभ आमका एक भगवद्गीता श्लोक वाजिलरी पुरा तीर्थान तू नल्ल पुण्य तशकस की अस नव आय थिंक माधवशरण प्रभुजीन मकूडे कोळा सांगेल सो त्या ऍक्च्युली गीता महात्म्यान तू त्याची श्लोकाचे मस्त वर्णन अस एक अध्याय रिसाइट केला रे कितली की जनाक त्या केलव जनान म्हणारी प्रेत योनी तुलेन नीच योनी तुलेन आणि मुक्त मेळलाले आणि कितली की गीता महात्म्यान तू भगवद्गीते रिसायटेशन बघे सांगील अस सो त्या भारी चांग आम्ही रिसाइट केला रे आम्ही त्या रिसाइट करू येत वर्सस जलरी त्या अर्थ कोण घेऊन रिसाइट केला रे त्याची लाभ कितली की पट्टू आमका चढ मेळता सो इनिशियल फेसेस आरी तुम्ही त्या रिसाइट केल्या भारी चांगची सो तुम्ही त्या रिसाइट करता वसाची जलतीतले तुम्ही रिसाइट करता कराची रिसाइट करची रब्बो का म्हणून नाही जलरी ओव्हर द पिरियड त्या अर्थ जलतीतले अर्थ कोण घेऊन रिसाइट करच्याक आम्ही प्रयत्न करूया म्हणून तशी त्या तात्पर्य सांगितलं सो दॅट इज द होल सार यस अर्थ कोण घेऊच्या भगवद्गीते समर्थ जोचक इज सांस्क्रिट मँडेटरी or you can do without Sanskrit. I think that is the benediction given by Prabhupada Mankami. Malari, pahili pura itle clear jaunu amka English antu earth korngi ita malle situation nashile. Atash jaun am tumi vedabase.com avu chita namo natlari Prabhupada Bhagavad Gita ghetlari. English ana meaning dilla sa pura. Word to word. Word to word meaning dilla sa. That translation प्रत्येक श्लोकाचे एक एक वर्डाचे स्प्लिट करून त्या स्प्लिट जे वर्डाचे मिनिंग दिले बी असतात तू सो इंग्लिश आणि अर्थ करून घेऊ द मॅटर इज नॉट अबाउट द लँग्वेज द मॅटर इज मोर अबाउट अंडरस्टँडिंग इट आणि खंच
खंयचे लँग्वेजान तू अंडरस्टँड करून घेवं आनी एक टायम मारी रामायण लोकांक अर्थ जावना जायना म्हणून तेन्ना तुळशीदासान ते रामायण लोकल भाषा हिंदी भाषा म्हणजे त्यांना हिंदी लोकल भाषा घेतलं असं तांतू त्यांनी ट्रान्सलेट केलेलं आशिले तशी प्रभुपादान आता रिसेंटली ते पुरा इंग्लिशान तू ट्रान्सलेट करून पुरा बुक्स इंग्लिशान ट्रान्सलेट करून आमगेवर ते उपकार केल्लो आसा ते म्हणत ना जाल्यार ते हे अंडरस्टँड करून घेवचे इतले इजी नाशिले पहिले एक तुम्ही खंयचेची सोमेले वचून बसून चीक आशिले आनीक तितले टायम सोम्याक तितलो लोकांक तर दिवचे डिफिकल्ट जात आशिले आतां तांणी बुक्स करून ओट्टो लोकांक डिस्ट्रिब्यूट करून हे मस्त इजी केले आमकां तशें हांव ते लायफ मस्त इजी जाले सो देर इज नो बॅरियर ऑफ लँग्वेज खंयचे लँग्वेजान तूं अर्थ करून घेवित संस्कृत इज नॉट एट ऑल नेसेसरी आमी पूण हांवें शिकिल्लें ना संस्कृत नॉट इवन फस्ट लँग्वेज थर्ड लँग्वेज कसलें ना माधुशन प्रभू शिकिल्लो उरतलो बट हांव तूं केन्ना शिकिल्ना जाल्यार ताज्यान पळोवंक येवन शिकित तुमी थंय आशिल्ले वर्ड्स पळयले अर्थ जाता वता इट इज नॉट नेसेसरी एट ऑल ओके आणि कसं क्वेश्चन असं आय थिंक आम्ही बरे आजी 10-15 मिनिट्स जास्ती केल्यावर बीची इट गिव्ह हॅपीनेस की म्हणजे आम्ही ऍक्च्युली एक पॉझिटिव्हली डिस्कस करता असाची म्हणलं बदल आणि कसं क्वेश्चन असं आणि 2 मिनिट्स आम्ही स्पेंड करत 8:45 पासून आणि तुम्ही कसं क्वेश्चन असल्यावर बीची तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपात घालत ना म्हणून इंडिपेंडंट इंडिव्हिज्युअली मेसेज पण करत मेगेल नंबर असा माधुशन प्रभू बी नंबर असतात तू सो तुम्ही इंडिव्हिज्युअली बी क्वेश्चन पोज करत कसं क्वेश्चन एनी टाइम आयले मत यू कॅन पोज इट ऑल्सो फ्रॉम व्हॉट्सअप बुक व्हॉट्सअप ग्रुप ना म्हणून असता फल्ले आईल तेन बी डिस्कस करीत आणि आमका तुमगेल पुरा जनाल आशीर्वाद जाव का म्हणजे तुमगेल आशीर्वादा निमित्त आमका हे सेशन्स लायक म्हणजे लायक रितीन मुखार सिनोरचे साध्यस आणि मुखार समेत आमका तुमगेल आशीर्वाद आम्ही तुमगेला मागता साची सो तुम्ही पुरा हंग मस्त जन आमगेले के मलगड असाची सो केलो जनाक आमगेले के चढय गोत असे पुरो आम्ही जस्ट आम्ही एक हंग एक अटेम्प्ट म्हणजे जलतीतले आमगेल नॉलेज शेअर करून घेणू आम्ही डिस्कस करून घेणू आमगेले जलतीतले जीवनांतू हे चांग भक्ती सेवे आणि आमगेले भक्तीचे मार्ग आमगेल जीवनांत तळवडसून घेऊच्याक आम्ही पळोवचे सो तुमगेल पुरा जनाल आशीर्वाद आमकां आसका म्हणून घेऊन आम्ही तुमकां निमगून घेता साची सो 3 सेशन्स वरला सो कसले क्वेश्चन्स ना म्हणून जाल्यारी आम्ही हंगा कैद करूया वैष्णव प्रणाम सांगून घेणू सो 3 आणि वरला 3 सेशन्स वील बी म्हणजे गणेश पै प्रभू घेता असं पाले तुलेन सो एक्झॅक्टली 7:00 आम्ही मीट जाऊया सो प्रभूजी एंड करूया ना येस प्रभू ओके वांचा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः अनंत कोटि वैष्णव वृंद की जय तुमको मस्त पुरा जनक मस्त धन्यवाद हरे कृष्ण पुरा जनक धन्यवाद हरे कृष्ण हरे कृष्ण धन्यवाद प्रभु जी धन्यवाद हरे कृष्ण धन्यवाद हरे कृष्ण